आदिशक्ति तुळजा भवानी या महाराष्ट्राचं मर्दानी दैवत छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमाचा मानबिंदू ठरलेले छत्रपती संभाजी महाराज व्यासपीठाच्या समोर बसलेले सर्वच सन्माननीय हल्ले असं म्हटलं जातं की सगळी तरुणाई बिघडलेली आहे, पण आत्ता जर आपण मगाशी पाहिलं असेल या चित्रफितीमध्ये सगळेच तरुण होते, त्यामुळं तरुण काही सगळे बिघडलेले नाही आहेत। ते आपल्याला या झुंजार शिलेदार सेवा समितीच्या मार्फत होणाऱ्या कामामध्ये त्यांचा सहभाग याच्यावरून आपल्याला सगळं दिसून येते। हां, ते बिघडलेले असतील पण ते इतिहासाच्या बाबतीत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून मराठ्यांचा इतिहास सुरू होतो आणि शिवाजी महाराजांच्या मृत्यूजवळ संपतो असं एका लेखकाने लिहून ठेवलं आहे। हे विधान अगदी बालिश आहे, हे चुकीचंच आहे, कारण महाराजांच्या अगोदरसुद्धा मराठ्यांनी पराक्रम केलेले आहेत आणि महाराजांच्या नंतरही या मराठ्यांनी अतुलनीय पराक्रम केला, हा देशच त्यांनी वाचवलेला आहे। खूप खूप आणि खूप असे उदाहरणं ही आपल्याला यात सांगता येतील। शिवाजी महाराजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेब दक्षिणेत उतरला। आपल्या काही लेखकांनी असं लिहिलं आहे की तो शिवाजी महाराजांना घाबरत होता म्हणून तो महाराजांच्या मृत्यूनंतर उतरला, तर असं नाही आहे। औरंगजेब दक्षिणेत आला त्यावेळी त्याने उत्तरेकडचं जवळजवळ सगळं स्थिर स्थावर केलेलं होतं। जो मोठा धोका होता तो म्हणजे त्याच्या मुलांचा, त्या मुलांपैकी एक अकबराने तर बंडच केलेलं होतं, मुअज्जमही थोडाफार विरोधात होता, आज्जमचं पण थोडंसं वातावरण अस्थिर होतं आणि इतर जे काही सांस्कृतिक मांडली होते ह्या सगळ्यांना त्यांनी दाबून ती सगळी व्यवस्था पूर्णपणे लावून तो बहुतेक दक्षिणेत उतरला तो शेवटचा श्वास घेण्यासाठीच। औरंगजेब इथं आला आणि या सगळ्या राजकारणाला इथल्या पूर्णपणे कलाटणी मिळाली। औरंगजेबाच्या बरोबर जवळजवळ 3 लाखाचं घोडदळ होतं आणि 4 लाख हे पदाती होते। 27 ते 28 मान्यवर सेनापती आले होते त्याच्याबरोबर, दुय्यम दर्जाचे तर अनेक अधिकारी होते आणि एवढा सगळा लावाजमा ताफा घेऊन तो बुऱ्हाणपूरमधनं महाराष्ट्रामध्ये शिरला। औरंगाबादला आल्यानंतर त्यांनी पहिली मोहीम जी काढली होती ती रामसेस किल्ल्याची, कारण शहाजहान पहिल्यांदा आला त्यावेळी त्यांनी रामसेस जिंकलेला होता, म्हणून आपल्या विजयाची सुरुवातसुद्धा रामसेसनी व्हावी म्हणून त्यांनी रामसेसकडं आपले काही सेनापती त्यांनी पाठवले। रामसेसचा छोटासा किल्ला आहे, पुण्याच्या पर्वतीपेक्षा थोडा उंच असेल तो। रामसेसच्या किल्ल्यावरती 300-400 लोक होती। दुर्दैव असं आहे की त्या किल्ल्याचा किल्लेदार कोण हे आम्हाला आजपर्यंत माहिती नाही आहे, कळालंच नाही अजूनपर्यंत की नेमका किल्लेदार कोण होता, पण त्या किल्लेदाराला एक मंत्र त्याला माहिती होता की शिवाजी महाराजांनी जिंजीचा किल्ला बांधत असताना पंतांना एक गोष्ट सांगितलेली होती की एक ना एक दिवस खाशा बादशाह औरंगजेब दखनेत उतरेल आणि माझा एक एक किल्ला एक एक वरूस लढेल, माझी दख्खन जिंकायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील। हा मंत्र त्या किल्लेदाराला माहिती होता आणि त्या किल्लेदाराने रामसेस लढवायचा निर्णय घेतला। त्या रामसेसनी तब्बल
5 वर्ष झुंजवलं बरं का या औरंगजेबाच्या लोकांना, 5.5 वर्ष. आणि 5.5 वर्षानंतर त्यांनी तो असह्य झाल्यानंतर तो किल्ला सोडला, त्यावेळेस तो मोगलांना किल्ला मिळाला. त्या किल्लेदाराचा खूप मोठा सत्कार संभाजीराजांनी केला. आणि 1 वर्षानंतर त्या किल्लेदारांनी फक्त 100 लोक बरोबर घेऊन एका दिवसामध्ये पुन्हा रामसेत जिंकला बरं. एकाच दिवसामध्ये, एका रात्रीमध्ये त्यांनी तो किल्ला जिंकलेला आहे. ह्या किल्ल्याची चुणूक औरंगजेबाला चांगली जाणवली की मराठ्यांचे किल्ले काय आहेत, हे मराठे नेमके काय आहेत. औरंगजेबांनी मराठ्यांचा थोडासा नाद सोडला आणि औरंगजेब कुतुबशाहीकडे वळाला, औरंगजेब आदिलशहाकडे वळाला. ह्या आदिलशाही जी 187 वर्ष चालू होती ही त्यांनी 1.5 वर्षात संपवली. कुतुबशाही 182 वर्ष चालू होती, ही कुतुबशाही त्यांनी 1 वर्षामध्ये संपवली. आणि पुन्हा सगळं सैन्य घेऊन तो या मराठ्यांच्या मागं लागला. औरंगजेब हा जगातला त्या काळातला सर्वात मोठा बादशाह होता. औरंगजेबाचं त्यावेळेचं जे उत्पन्न होतं, औरंगजेबाकडे 22 सुभे होते आणि या 22 सुभ्याचा प्रत्येक सुभ्याचा 1 कोटी जरी धरला तरी औरंगजेबाचं उत्पन्न त्यावेळेस 22 कोटी होतं. आणि त्यावेळेस स्वराज्याचं उत्पन्न 1 कोटीसुद्धा पूर्ण नव्हतं बरं का, एवढी प्रचंड तफावत त्याच्यामध्ये होती. कुतुबशहाला पकडलं, आदिलशहाला पकडलं आणि एकदा का मराठ्यांचा राजा तावडीत सापडला की आपण संपलो. आणि दुर्दैवाने मराठ्यांचा राजा त्यांच्या तावडीत सापडला, संगमेश्वर. खूप लोकांनी त्याच्यावरती उलट सुलट अशी विधानं केलेली आहेत. संभाजी महाराजांबद्दल खूप गैरसमज पसरवलेले आहेत. हे गैरसमज नाटकातून ह्याच्यातून प्रामुख्याने पुढं आलेले आहेत, कथा आहेतनं, कादंबरीमधनं. दुर्दैव असं आहे की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज या तिघांच्या आयुष्यामध्ये कुठंही प्रेम प्रकरण नाही आहे. आणि आम्हाला जर कादंबरी लिहायची झाली, आम्हाला जर नाटक लिहायचं झालं, आम्हाला जर सिनेमा काढायचा झाला तर यामध्ये कुठंतरी एखादं प्रेमपात्र पाहिजे तर आमचा सिनेमा चालेल. आणि मराठी माणसाला सिनेमामध्ये नाटकामध्ये फेटा उडवायला लय आवडतो, टोप्या उडवायला. तर असा कुठंच प्रसंग आहे तिघांच्या चरित्रात नाही आहे. आणि मग कथे कादंबरीमधनं आणि कथानकं याच्यामध्ये घुसडण्यात आली. त्यातलं एक मोठं जे ऑब्जेक्शन घेण्यासारखं जे प्रकरण होतं ते गोदावरींचं. ही जी गोदावरी आहे ही कोण आहे गोदावरी, तर काही काळ त्याच्यावरती असं म्हणणं होतं की गोदावरी ही अण्णाजी दत्तोची मुलगी. तिचं आणि संभाजी महाराजांचं प्रेम होतं. पण काही वर्षांमध्ये कागदपत्र समोर आल्यानंतर असं लक्षात आलं की अण्णाजी दत्तोचं लग्नच झालं होतं. त्यामुळे हा मुद्दा तसा निकालात निघाला. पण नंतर अजून कुणीतरी काढलं, म्हणजे संधीचा फायदा ज्याला म्हणतो, नाही ना ती त्यांच्या भावाची मुलगी होती. आता तिच्या त्या कथेचं कथानकाचा शेवट असा आहे की ती सती गेली आणि सती जाताना तिने सांगितलं की माझ्या चितेला संभाजीने अग्नी द्यावा. आता साधी गोष्ट अशी आहे, म्हणजे हिंदू लोकांची मायथॉलॉजी जर माहिती असेल तर नवरा मेल्यानंतर सती जातात, म्हणजे मला तरी असं माहिती आहे, मी काय पाहिलेलं नाही आहे पण जे ऐकण्यात आहे. हिचा नवरा जिवंत असताना ही सती गेली कशी, हा पहिला प्रश्न याच्यामध्ये उद्भवतो. का आपल्या नवऱ्याला सांगितलं तिने मी जाते पुढं तू ये मागणं. आणि नवरा जर तिचा जिवंत आहे तर कुठली बाई असं म्हणेल की माझ्या चितेला शेजाऱ्याने अग्नी द्यावा. आणि जर ती बाई शेजाऱ्याने अग्नी द्यावा असं सांगत असेल तर त्या बाईची लायकी काय असेल. आणि अशा बाईची समाधी उभं करण्या एवढा महाराष्ट्र पुढं गेलेला आहे का, तर त्याचं उत्तर नाही असेल. आजही नाही, आजही अशा बाईचं कुणीही स्मारक उभं करणार नाही. 300 वर्षापूर्वीचा तर काळ वेगळा असेल.
पूर्वी रायगडावरती लोक उभी राहायची, एकतर जीव तुटून कशी कशी वर आलेले, आणि वरनं पण लोक सांगायचे ती खाली काहीतरी दिसते ना ती गोदावरीची समाधी, खाली जाऊन बघायची हिंमतच नाही कुणाची, परत कोण खाली उतरून ते बघून वर येणार. ही गोदावरीची कथा, एक राजा, त्याचा मुलगा, त्याचं प्रेम प्रकरण, हे सगळी कथा गुजरातमध्ये आहे. आणि गुजरातमधनं लमानांच्या तांड्याबरोबर ती वाहत आलेली कथा इथं रायगडाला येऊन चिकटली ती. दुसरं, थोरताची कमळा. पन्हाळ्या किल्ल्याच्या पायथ्याला थोरताच्या कमळेचं स्मारक, ते गेल्या 20 वर्षापूर्वीपर्यंत तरी दाखवत होते, ते खाली आहे ते थोरताच्या कमळेचं स्मारक. मी एकदा त्याला विचारलं, बाबा रे ते खाली ते स्मारक थोरताच्या कमळेचं तू सांगतोयस हे काय आहे, तुम्हाला माहीत नाही? म्हणलं नाही. अरे त्या संभाजी महाराजांचं, असं नाकाबिकाला हात लावून दाखवलं. मी म्हणलं काय ते नीट सांग, कारण मला विचारू काय संभाजी महाराज करत नव्हते असलं काय, तू काय ते पहिले नीट सांग. म्हणलं संभाजी महाराजांचं थोरताच्या कमळेचं स्मारक आहे. म्हणलं तू गेलता का खाली कधी? म्हणलं मी तिथंच राहतो. म्हणलं आता खरं सांग. नाही म्हणलं ते सरदार थोरतांचं आहे, लोकांना आवडतं सांगतो. खाली जे स्मारक आहे हे सरदार थोरतांचं आहे, आणि त्यांची बायको सती गेली म्हणून त्या नवरा बायकोचं खाली स्मारक आहे बरं का, खाली मंगळवार पेठेमध्ये आहे ते. अगदी कोणालाही तिथपर्यंत जाता येतं, गाडीचा रस्ता आहे, एक 15 पावलं चाललं की तुम्ही त्या स्मारकात पोचू शकता. पण आपली लोक तिथं बघायला जात नाही, कारण पन्हाळ्यावरती येणारा जो काही समुदाय आहे त्यातली मॅक्झिमम लोक तिकडे हॅनीमूनला आलेले असतात. दिवसभर उद्योग नसतो. दिवसभर करणार काय ना, आपलं बोंबलं फिरायचं, नवऱ्याला इंटरेस्ट तर बायकोला नाही, बायकोला इंटरेस्ट तर नवऱ्याला नाही, आणि मग याचा फायदा बरोबर तो गाईड उचलतो, ज्याला जे आवडेल त्याला ते सांगत असतो तो. त्यामुळे इतिहासाशी त्याचा तसा काहीही संबंध कुठंही पोहोचत नाही. संभाजी राजांना पकडलं, अजून एक ऑब्जेक्शन असं की संभाजी महाराज आरोपीत होते, त्याचे पुरावे आहेत, त्याचे कागदपत्र आहेत. संभाजी महाराज पकडल्या गेले संगमेश्वरला, संगमेश्वरला संभाजी महाराज पकडल्या गेले मुकर्रर खान हा शेख निजाम हा पन्हाळ्याला होता, आणि तो पन्हाळ्यावरून अतिशय झपाट्याने आला आणि आंबा घाटाने खाली उतरलं तर विशालगडची लोकं आपल्याला हाणतील हे त्याला माहिती होतं. म्हणून त्यांनी शिर्क्याच्या मार्फत अनुस्कुराच्या घाटाने तो खाली उतरला आणि संगमेश्वरला छापा मारून त्यांनी संभाजी महाराजांना पकडलं. ते चौथ्या दिवशी तो तिथं आलेला होता. मुघल एवढ्या लवकर येणार नाहीत हे पूर्ण माहिती होतं संभाजी महाराजांना, तरी तो आला आणि दुर्दैवाने त्याच्यात सापडले गेले. म्हणून साकी मुस्तेद खान, खाफी खान हे जे मोगलांचे लेखक आहे, तो असं लिहितो की संभाजीला सूचना होती मुकर्रर खान येतोय, आलाय घाटावरती, आलाय पायथ्याला आलाय, पण संभाजी महाराजांनी विश्वास ठेवला नाही. म्हणून तो पुढे असं लिहितो, तो क्या संभाजी दारू खाया हुआ था, म्हणजे तो उपहासाने लिहितोय की एवढ्या सगळ्या सूचना असताना संभाजी महाराज गाफील का राहिले. ह्या अर्थाने त्यांनी तो शब्द वापरलाय की तो क्या संभाजी महाराज, संभाजी दारू खाया हुआ था. आपण रस्त्याने चालताना एखाद्याला धक्का लागला तरी आपण म्हणतो काय रे पेलेला आहेस का, याचा अर्थ तो काय माणूस पिलेला नसतो. धक्का लागला की आपण त्याला म्हणतो काय रे आंधळा आहेस का, पण तो काय आंधळा नसतो. अशा अर्थाने त्यांनी तो शब्द वापरला, क्या संभाजी दारू खाया हुआ था. त्याचा तो शब्द घेतला आणि दारू विकत घेतल्याचा उल्लेख मिळाला. तो उल्लेख काय आहे तर पोर्तुगीजांकडून दारू विकत घेतली, दारू म्हणजे अम्युनिशन. मग संभाजी महाराज इंग्लिश पेत होते का देशी पेत होते, क्वार्टर पेत होते का अर्धी पेत होते, झाले आमच्याकडे कथानक सुरू झाली त्याच्यावर एकदम. मूळ मुद्दा असा आहे, संभाजी महाराजांचं वय किती आहे, तर मृत्यूच्या समय त्यांचं वय आहे 33. गेली अनेक वर्ष वडिलांच्या छत्रसहाय्याखाली म्हणजे ते वाढलेले आहेत. आपले वडील काय आहेत ह्याची त्या माणसाला पूर्ण कल्पना आहे.
असं असताना त्यांच्या हातून अशा प्रकारचं कृत्य होणं कदापि शक्य नाही हे सगळे बाकीचे पुरावे सांगतात की त्यांनी लिहिलेली पुस्तकं. त्यांनी केलेला पराक्रम, आमच्याकडं इतिहासकार संभाजी महाराज हे 1680 ते 1890 असं समजतात. संभाजी महाराज हे 1674 पासून सुरू होतात बरं का, राज्याभिषेकापासून. राज्याभिषेकाच्या नंतर त्यांनी घेतलेले निर्णय हे आजही आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे त्यांची कारकीर्द तेव्हा सुरू होती, ती 80 साली सुरू होत नाही. म्हणून संभाजी महाराजांच्या बद्दल अतिशय गैरसमज आहे. संभाजी महाराजांच्या बाबतीत एक दोन लोकांचे कोट तुम्हाला दाखवतो, ते मुळातून वाचले तर तुमच्या लक्षात येईल. शंभूराजे पकडले गेले त्यावेळी त्यांच्यासोबत 80 प्रतिष्ठित लोक पकडले गेल्याची नोंद साकी मुस्तेद खानाने करून ठेवली आहे. त्यात कुणीही वेश्या व एखाद्या सरदाराची पळवलेली बायको असल्याचा तो नमूद करीत नाही. सहशक्य असतानाही शंभूराजांनी जनानखाना बाळगल्याचे त्यांचे प्रतिस्पर्धी बखरकारही सांगत नाहीत. थोरताची कमळा, गोदावरी ही कादंबरीकारांची पात्रे हरिभाऊ आपट्याच्या कमल कुमारी एवढीच काल्पनिक आहेत. विजय देशमुख यांच्या पुस्तकातले कोटे आणि संभाजी महाराजांच्या बाबतीत अतिशय सुंदर एक कोटेशन अटल बिहारी वाजपेयींनी केलेले. खूप काही या गोष्टी याच्यामध्ये सांगून जातात. अटल बिहारी वाजपेयींनी 1948 साली नागपूरमध्ये संभाजी महाराजांवरचं व्याख्यान ऐकलेलं होतं आणि त्यांना खूप आकर्षण वाटलं आणि मग त्यांनी अभ्यास केला आणि त्यांचं स्वतःचं जे संभाजी महाराजांवर त्यांनी साधारणतः 56 साली जे भाषण दिलं त्यांनी, त्या भाषणामधल्या काही ओळी तुम्हाला दाखवतो. व्यक्ती की पुण्याई, व्यक्ती की शक्ती, व्यक्ती का स्वत्व प्रगट होता है अंतिम क्षणों में. संभाजी महाराज समझौता कर सकते थे पर उन्होंने नहीं किया. अगर वे शरीर से दुर्बल होते, अगर मन से कच्चे होते, जिस तरह के व्यसनों का उनके जीवन में उल्लेख किया जाता है, अगर उस तरह के व्यसनों का वे शिकार होते तो अंतिम परीक्षा में विफल हो जाते. लेकिन वे अंतिम परीक्षा में सफल रहे. पीढ़ियों तक उनके बलिदान से हमें प्रेरणा मिलेगी. उन्होंने जीवन का क्षण क्षण, शरीर का कण कण स्वतंत्रता के लिए समर्पित किया है. छत्रपति शिवाजी महाराज याद किया जाए विजय के लिए, छत्रपति संभाजी महाराज का स्मरण किया जाए बलिदान के लिए. संभाजी महाराजांना पकडून ज्यावेळेस औरंगजेबाच्या समोर आणल्यानंतर कथा कादंबऱ्यातनं खूप आलं. एक पहिला प्रश्न, त्याला दोनच प्रश्न त्यांनी विचारले होते औरंगजेबाने खरं तर, पण आपल्या कादंबरीकारांनी आपल्याला पाहिजे तेवढे प्रश्न टाकले त्याच्यात. एक प्रश्न त्याच्यातला असा होता की तू मुसलमान होतोस का? त्याच्यावरती संभाजी महाराजांनी उत्तर दिलं, तुझी पोरगी देतोस का? आता संभाजी महाराज औरंगजेबाच्या मुलींना ओळखतायत आणि औरंगजेबाची मुलगी ही संभाजी महाराजांपेक्षा 10, 12, 14 वर्ष मोठे. म्हणजे आता जर ऑफर द्यायची झाली तर माधुरी दीक्षितला ठीक आहे ना, कललिता पवारला. असा कुठलंही प्रश्नोत्तर झाली नाही. त्यांनी 2-3 प्रश्न जे विचारले त्यातला एक महत्वाचा प्रश्न असा होता की तुझा सगळा खजिना कुठे ठेवलायस, हा पहिला प्रश्न. आणि गेली इतकी वर्ष माझ्याशी लढतोय ह्याचाच अर्थ असा आहे की माझी लोक फुटलेली आहेत, ती तुला सामील आहेत, ती लोक कोण आहेत? हे 2 प्रश्न त्यांनी विचारले आहेत आणि याची उत्तर संभाजी महाराजांनी दिली नाहीत. संभाजी महाराजांना पकडून आणल्यानंतर ही मोहीम संपली, कारण अगोदर ते आदिलशाह कुतुबशाह तावडीत होतेच. त्यात हे आता आपण मोकळे झालो, अल्लाची आपल्यावरती कृपा आहे. कारण ही मोहीम सुरू होताना त्यांनी बुऱ्हाणपूरमधल्या दर्ग्यातच सांगितलं की मी हे सगळं नष्ट करायला आलेलो आहे, मी हा जिहाद पुकारलेला आहे, इस्लामच्या विरोधातली सगळी राज्य मी नष्ट करणार आहे. लोकांना अजूनही असं वाटतं की औरंगजेबाने कुतुबशाही आदिलशाही नष्ट केली
ती पण मुस्लिम राज्य होती. कुतुबशाही आदिलशाही ही शिया पंथीय होती आणि औरंगजेब हा सुन्नी पंथीय होता हे कायम लक्षात ठेवा. तो सुन्नी असल्यामुळे त्यांनी शियापंथीय राज्य नष्ट केली बरं का. आणि मराठे तो विरोधातच होते. औरंगजेबाला असं वाटलं की आता सगळं संपलेलं आहे, आता दिल्लीकडे जायचं काही हरकत नाही आहे म्हणून औरंगजेब तख्तावरनं खाली उतरला. त्या गालिचाच्यामध्ये जाजमच्या एका कोपऱ्याला येऊन त्यांनी नमाज अदा केली. तो नमाज अदा करत असताना महाराजांच्या संभाजीराजांच्या बरोबर ती कलुषा होता, तो कलुषा काहीतरी पुटपटला. औरंगजेब आल्यानंतर औरंगजेबाने विचारले की हा काय बोलला, तर त्यांनी संभाजीराजांना सांगितलं की बघ आत्ता तू दरबारात आलेला आहेस, मला ती आठवण येते की जसा लहू लुहान झालेला हनुमान आला आणि रावणाला सिंहासनावर बसायचं सुसेना तो उतरला, तसा हा औरंगजेब तुला बघून खाली उतरलाय बघ. त्या औरंगजेबाने ऐकल्यानंतर सांगितलं की याची जीभ कापून टाका आणि या दोघांना तुरुंगात टाकून द्या. आणि नंतर बहादूर खान कोकलताशला सांगितलं की त्या प्रश्नाची उत्तरं त्याच्याकडनं घे. आणि संभाजी महाराजांच्या लक्षात आलं की आपण यातनं आता वाचत नाही आहे, त्यांनी शिव्या दिल्या. औरंगजेबाला शिव्या दिल्या हे सांगणार कसं औरंगजेबाला की काय बोलले महाराज. म्हणून त्यांनी सांगितलं की ते बोललेले सांगू शकत नाही, इतक्या वाईट शब्द त्यांनी वापरलेले आहेत. मग त्यांनी सांगितलं की जीभ कापा, त्याला दिव्य दृष्टी द्या म्हणजे डोळे काढा, आणि अशा प्रकारे हाल करून त्यांना मारण्यात आलं. संभाजीराजांचा मृत्यू झाला आणि अख्खा महाराष्ट्र पेटून उठला. दरम्यानच्या काळामध्ये रायगडला वेढा पाडला, एक राजा गेला, आता करायचं काय. येसूबाई अतिशय हुशार आणि चाणाक्ष होत्या. येसूबाईंनी राजारामांना मंचकारोहण केलं आणि छत्रपती केलं त्यांना. त्यांचं मुलाचं नाव आहे शिवाजी, ते पुढे शाहू झालं. आपण आता शाहू म्हणून त्यांचा उल्लेख करू. त्या शाहू झालं, हे जे शाहू 7 वर्षाचे होते आणि राजाराम महाराज होते 19 वर्षाचे. त्यांच्या ताब्यात हे दिलं आणि व्यवस्थित आखणी केली. संभाजी महाराजांना ज्या वेळेस पकडलं ती बातमी बहुतेक संताजी घोरपडे यांनीच रायगडावरती पोहोचवली असावी, कारण ते त्याच्यात होते तिथं. तर त्यावेळेस गडावर ही जी काही मुत्सद्दी मंडळी गोळा झाली त्यामध्ये आहेत प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अमात्य, शंकराजी नारायण, निळो मोरेश्वर, जनार्दन पंत हनुमंते, राहुजी सोमनाथ, खंडोबाल्लाळ, ही सगळी मुत्सद्दी मंडळी गडावरती गोळा झालेली आहेत. त्याचबरोबर जे सेनानी गोळा झाले त्यामध्ये आहेत रूपाजी भोसले, मानाजी मोरे, हंबीरराव मोहिते, विठोजी चव्हाण, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, बहरजी घोरपडे आणि मालोजी घोरपडे हे तिघही भाऊ तिथं हजर आहेत बरं का. आणि मग तिथं तो संघर्षाचा पावित्रा घ्यायचा आणि तो कसा घ्यायचा हे ठरलं. आणि मग राजाराम महाराजांना येसूबाईंनी आदेश दिला की तुम्ही रायगड सोडा, राजघराण्यातलं कुणीतरी बाहेर पाहिजे. आदिलशाही का संपली तर सगळे राजघराण्यातली लोक एका जाळ्यात सापडली. कुतुबशाही का संपली तर सगळी राजघराण्यातली लोक एका जाळ्यामध्ये सापडली. आणि मग तो संघर्ष लढवायला बाहेर काढता पुरुष नसल्यामुळं सगळं विस्कटित झालं. तर तुम्ही रायगड सोडा, आणि तो रायगड त्यांनी सोडला आणि ते पुढं गेले. इथं संताजीचा उदय होतो. संताजीचे कालखंड 2 आहेत. संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा एक कालखंड हा लहानपणापासूनच साधारणतः मला वाटतं 1645 त्याचा जन्म आहे. शिवाजी महाराजांच्या बरोबर राहिलेला आहे, महाराजांना पाहिलेलं आहे, महाराजांना अनुभवलेलं आहे आणि महाराजांनी त्याच्यावरती कारवाई पण केलेली आहे. कारण अतिशय उतावळा आहे बोले हा उतावळा, आणि त्यांनी एकदा महाराजांना गोत्यात आणलं होतं. त्यावेळी महाराजांनी त्याला शिक्षाही केलेली होती की मुजऱ्याला यायचं नाही म्हणून. ह्या सगळ्या वातावरणात तो तिथं वाढलेला आहे. आणि संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत अगोदर दिग्गज मंडळी होतीच, प्रतापराव गुजर, हंबीरराव मोहिते, त्यामुळे ह्याला अशी कुठलीही स्वतंत्र मोहीम मिळालेली नव्हती.
आणि महाराजांच्या म्हणजे संभाजी राजांच्या मृत्यूनंतर हा एकदम उदयाला आला कारण याला प्रमोशन मिळालं. संभाजी महाराजचा मृत्यू झाल्यानंतर राजाराम महाराज आले आणि राजाराम महाराजांना रायगड सोडावा लागला आणि राजाराम जर लांब गेला तर आपली खूप पळापळ होईल हे मोगलांच्या लक्षात आलं. त्यामुळं राजाराम महाराजांचा पाठलाग सुरू झाला. ते ज्या किल्ल्यावर जाईल त्या किल्ल्यावरती बस अगोदर होतेच काही किल्ल्यांना वेढे घातलेले. आता हे जर दर किल्ल्याला वेढे घालून अशी लोकं जर बसायला लागली तर करायचं काय हा संताजीच्या समोर मोठा प्रश्न होता. म्हणून संताजी आणि धनाजी जाधव ह्या दोघांनी असं ठरवलं काहीतरी वेगळं करायचं. आणि वेगळं म्हणजे काय करायचं तर ह्याच्या केंद्रबिंदूवरतीच हल्ला करू म्हणजे डायरेक्ट औरंगजेबावरच हल्ला करू हे ठरलं. की या संताजीने जे एक पत्र पाठवलं यांना धनाजीला एक पत्र जे दिलेलं आहे त्या पत्रामध्ये ते असं म्हणतात की आम्ही मराठे आहोत हे खासा बादशाला एकदा दाखवून येतो की आम्ही मराठे आहोत. धनाजी एकदम खुश झाले. धनाजीनी विठोजी चव्हाण आणि 2000 निवडक लोक संताजींच्या बरोबर दिले आणि संताजी दिवे घाटाच्या खालच्या बाजूला झाडीत मुक्काम यांनी केला आणि इथून हे तुळापूरच्या बाजूला घुसले. तुळापूरच्या बाजूला घुसले वाट्यात सगळ्या चौक्या असतात. लोकांना असं वाटतं की औरंगजेबाचा मुक्काम आहे. गेलं दार वाजवलं की डायरेक्ट औरंगजेब उघडतो असं नाही होतं. औरंगजेब जिथं आहे तिथून जवळजवळ 40 किलोमीटर लांबपर्यंत पहारे लागलेले असतात. नाही म्हणलं तरी 41 किलोमीटरचा घेरा असतो बरं तो सगळा. तिथून तुम्हाला प्रत्येक चौकीतनं कारण सांगून किंवा काम सांगून तुम्हाला आत 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 यावं लागतं. संताजींनी आणि या लोकांनी सांगितलं की आम्ही मोहित्यांची शिरक्यांची लोक आहोत. आम्ही बाहेर पहाऱ्यावर होतो ते आता आतमध्ये चाललो छबिण्यासाठी आणि ही आतमध्ये घुसले आणि औरंगजेबाचे जे काही जवळची लोक होती त्यांच्या डेऱ्याचे कणाती कापल्या, तणाव कापले, ते पडल्यानंतर त्याचे कळस कापले आणि ते कळस घेऊन पळाले तिथनं बरं का. म्हणजे त्याच्या छावणीत जाऊन त्याचे कळस घेऊन पळाले ते सिंहगडच्या पायथ्याला आले. बा हाणामारी झाली त्याच्यात. काही मोगल मेले, काही मराठे मेले, बरेच जण जखमी झालेले होते. सिंहगडला आल्यानंतर सिंहगडवरती जो किल्लेदार होता हा सिधोजी गुजर होता. हा प्रतापराव गुजरांचा मुलगा. त्यांनी त्यांचं स्वागत केलं, खाली येऊन विचारपूस केली आणि सगळ्या जखमींना यांना घेऊन तो गडावरती गेला त्यांची देखभाल करण्यासाठी. तिथून काय ॲडिशनल कुमक घेतली आणि चला रायगड. म्हणून संताजी रायगडाला गेला. रायगडाला झुल्फिकार खान वेडा घालून बसलेलंच होतं. यांनी उतरल्याबरोबर ते झुल्फिकार खानाला झोडपला तिथं. त्याची संपूर्ण छावणी तहस नहस करून टाकली. त्याच्याशी सातत्याने युद्ध करणं शक्यच नव्हतं. रायगड मोकळा करणंही शक्य नव्हतं. पण ती संपूर्ण छावणी त्यांनी तहस नहस केली आणि त्या झुल्फिकार खानाचे मानाचे 5 हत्ती माहुतांसकट पळून नेले. झुल्फिकार खानाला पाठलाग करता येईना वेडा सोडून की हा इकडनं गेला तर दुसरीकडनं अजून कोणी येईल काय. त्यामुळे झुल्फिकार तिथं राहिला आणि संताजी ते हत्ती घेऊन राजाराम महाराजांना भेटायला गेले. त्यावेळी राजाराम महाराज पन्हाळ्याला मुक्कामाला होते. जिंजीला त्यांना जायचंच होतं. जाऊन त्याला भेटले. त्याला भेटल्यानंतर त्यांना एवढा आनंद झाला की त्यांनी त्या तिघांना बोलून घेतलं चौघांना. आणि त्यावेळेस राजाराम महाराजांनी त्या हत्ती ते कळस पाहिल्यानंतर संताजीला एक पदवी दिली. ममलकतदार म्हणजे राज्याचा आधार आहे हा संताजी की त्याला पदवी दिली का ममलकदार. दुसरा भाऊ जो होता बहरजी ह्याला दिली हिंदूराव. आणि तिसरा भाऊ जो आहे मालोजी याला दिली अमीरुल उमराव. ही पदवी दिली. आणि सोबत जे होते विठोजी चव्हाण यांना पहिल्यांदा तिथे हिम्मत बहादुरी पदवी देण्यात आली. बरं हिम्मत बहादूर चव्हाणांना ही पदवी त्यांना मिळाली. हा संताजीचा पराक्रम खूपच मोठा होता. खूप चमकदार पराक्रम आहे. अनेक लोक हादरली त्यांनी मोगलांची. आपल्या लोकांमध्ये एक उत्साह आला.
पण एवढ्यांनी भागणार नव्हतं की एवढ्यांनी मोगल काही पळून जाणार नव्हते. एवढ्यांनी मोगलांकडनं हा प्रदेश मोकळा करणंही शक्य नव्हतं. मग काय करायचं? तर मग या मोगलांवरती कसा हल्ला करायचा? लोक आपली थोडी आहेत, त्या थोड्या लोकांचा वापर कसा करायचा? तर संताजींनी कुठेही एका ठिकाणी राहायचं नाही, सतत फिरत राहायचं आणि फिरता फिरता जिथं जो दिसेल त्याला तिथं झोडपायचं. हे पहिलं तंत्र त्यांनी गनिमी काव्याचं तिथं अवलंबलेलं आहे. आणि मग ज्या त्या किल्ल्याच्या पायथ्याला तो जाईल त्या त्या किल्ल्यातल्या लोकांना तो त्रास द्यायचा. एखाद्या गावामध्ये जायचं, त्या मोगलांच्या ताब्यातलं गाव आहे, त्याचा प्रमुख कोण आहे, फौजदार हे पद होतं त्या काळात, म्हणजे आजच्या कलेक्टरच्या लेवलचं, त्या फौजदाराला पकडून आणायचं, बोल किती पैसे देतो, खंडणी गोळा करायची, 50,000, 1,00,000 ते त्याच्याकडनं घ्यायचे. एका ठिकाणी त्या माणसाकडं द्यायला पैसे नव्हते तर त्याच्याकडनं लिहून घेऊन गावात जाऊन त्याचं घर विकून पैसे गोळा केले आणि सांगितलं त्याला सोडून द्या, इमानदारी सोडून दिलं बरं का? असे उद्योग करून हे सैन्य सांभाळायचं. राजाराम महाराज तोपर्यंत नोव्हेंबर 1679 राजाराम महाराज जिंजीला पोचलेले. हे जिंजीला पोचले, वाटेत खूप अडथळे आलेले. शिवाजी महाराजांनी आपल्याला मदत केली म्हणून आपण या शिवाजीच्या मुलाला मदत केली पाहिजे असं बिदनूरच्या राणीला वाटलं. त्या बाईने मदत केली बरं का? औरंगजेबासारखा शत्रू उरावर असताना त्या बाईने राजारामाला मदत केली आणि तिथून निष्ठायला निष्ठून पुढं पाठवलं. ही गोष्ट लपली नाही, ही औरंगजेबापर्यंत गेली आणि औरंगजेब त्यांनी चिडला की मी इथं असताना ही बाई एवढं धाडस करते, हिचं बिदनूरच नष्ट करून टाका. हिचं बिदनूर नष्ट करण्यासाठी त्यांनी काही लोकांना इथं पाठवलं. त्याच्यामध्ये जे होते त्याच्यामध्ये हा सरजा खान, शेख निजाम, जान निसार, ही अशी अनेक लोक ही त्या मोहिमेमध्ये होती. औरंगजेबाने स्पेशली ऑर्डर दिली ती जान निसार खान, मतलब खान, सरजा खान ह्या तिघांना बिदनूरवरती पाठवलं आणि ही गोष्ट वाटेतच संताजीला कळाली. संताजी उलटा फिरला, ह्या तिघांना झोडपला बरं का त्याने. त्या तिघांना झोडपल्यानंतर ह्यांना काही करता आलं नाही. शेवटी बिदनूरच्या राणीकडनं थोडेसे पैसे घेऊन हे पळाले तिथनं, पण बिदनूर वाचलं, ती राणी वाचली, तिने मदत केलेली आपल्याला, तिला वाचवलं पाहिजे ही एक भावना संताजीने आपल्याकडे ठेवली. आणि दरम्यान त्याला कळालं की संभाजी राजांना पकडणारा हा मुकर्रर खान पन्हाळ्याच्या जवळ आहे, म्हणून तो धडपडून पन्हाळ्याजवळ आला बरं का. पन्हाळ्याच्या इथं त्यांनी त्याला मारला बरं का, ह्याला शेख निजामाला. त्याला नंतर पदवी मिळाली शेख निजाम खान जमान, ह्या त्याला मिळालेल्या पदव्या. त्या मुकर्रर खान प्रचंड जखमी झाला, तो आणि त्याचा मुलगा हे दोघं कोल्हापूरला पळून आले. प्रचंड मोठी हार होती ती, तो मेला नाही, वाचला तो. पण ह्याचा धक्का औरंगजेबाला मोठा बसला की आत्ता संताजी कुठं होता आणि आत्ता संताजी कुठं आला. त्यांनी याच्या मदतीसाठी मोहम्मद तकी खानाला पाठवलं की 2,000 स्वार घेऊन तू जा, त्याला मदत कर. आणि बरोबरती त्याच्याकडे एक फॉरेनचा डॉक्टर होता सॅबेस्टियन, त्या डॉक्टर सॅबेस्टियनला त्याच्या जखमा बऱ्या करण्यासाठी त्यांनी त्याला पाठवलं. त्याला खिलत बिलत मान मारता मारता तो मारायला टाकला होता, वाचला तो त्यातला त्या डॉक्टरच्या मुळतो. हा जो संताजी आहे, त्या संताजीचा जो पराक्रम पुढं पुढं संताजीने गाजवलं प्रचंड. संताजीने इथनं एकदम उडी मारली ती खानदेशातच, औरंगजेबाच्या पिछाडीलाच गेला तो सुरत लुटायला. खानदेशातनं सुरत लुटायला, सुरतमध्ये तयारी सुरू झाली की संताजी हा शिवाजी महाराजांपेक्षा डेंजर माणूस. मग कुठं लपवायचं सगळं द्रव्य, ही सगळी तयारी सुरू झाली आणि प्रचंड मोठी यंत्रणा त्या सुरतमध्ये राबायला लागली. आणि संताजीने सुरतचा नाद सोडला आणि एकदम नंदुरबारवर घसरला. त्या नंदुरबारमध्ये बहुतेक, आता नाव मला माहीत नाही ते, पण बहुतेक इखलास खान नावाचा एक खान त्या नंदुरबारमध्ये होता, भयंकर बेरकी होता.
त्यांच्याकडे वेळच नाहीये. त्यांनी जाऊन वेढा घातला. नंदुरबार गावाला तटबंदी होती, काही तटबंदीचा भाग आता शिल्लक आहे, काही तटबंदीचा भाग आता शिल्लक आहे. जर पुढे गेलं स्लाइड, स्लाइड स्लाइड पुढे घे. नंदुरबारशी बघ कुठे तू, माग माग असेल ते. जाऊ दे पुढे. मागची घ्या. हा त्याचा आता एवढाच दरवाजा शिल्लक राहिलेला आहे त्या डोंगराच्या ह्याच्यावरती. त्या दोन्ही तिन्ही स्लाइड दाखव. पुढची घ्या. हे काही अवशेष राहिलेले अजून एक घ्या. ह्याला संपूर्ण तटबंदी केलेली गावाच्या आत शिरायच्या अगोदर. संताजी बाहेर येऊन मुक्काम आला होता. हा इखलास खान जो आहे हा लईच चढेल होता आणि कुणीही चढवलं की चढायचा तो. अरे संताजी काय किरकोळ माणूस आहे म्हणल्या, मी कधी जाईल त्याच्याशी लढेल. लोकांनी त्याला भरीला घातलं आणि बाहेर पाठवलं. तो बाहेर आला, 15-20 मिनिटं लढला आणि निघून गेला. आदम साहेब बाबा लढलो नाही मी. लोक म्हणले संताजी कुठं हल्लाय. मग परत जायला लागेल म्हणलं. मी आता नाही परत जाणार म्हणलं, एकदा लढलं पुष्कळ झालं की. नाही नाही म्हणलं तुला जायला लागेल. त्या लोकांनी त्याला भरीला घातला आणि परत बाहेर पाठवला आणि बाहेर पाठवल्यानंतर संताजीने त्याला झोडपून पहिले पकडला. ह्यानंतर घाईत जिवंत पकडायची. त्याला पकडला आणि त्याला सांगितलं 3 लाख रुपये दे तुला सोडतो. आता तो महा इब्लिसच होता, तो बनेल असतो. त्याला पैसे नाही माझ्याकडे. आता पैसे नाही म्हणलं हे लोडणं कुठं गळ्यात अडकवायचं. पण आता बाजूनी कुणी येतंय म्हणलं ती कुमक येते, आपण किती दिवस थांबायचं हा सगळा प्रश्न. बरं याला आता सोडला तर उपयोग नाही. हा संदेश जाईल की पैसे नाही म्हणलं की सोडतात हे म्हणून. त्या सगळ्या अडचणीतून असं ठरलं काय ना काय होईल ते होईल. याला फरफटत न्यायचं आपल्याबरोबर. ही गोष्ट त्याच्या लक्षात आल्यावर इखलास खानाने सांगितलं तुम्ही मला सोडाओ, 8व्या दिवशी तुम्हाला पैसे देतो का नाही बघा. मी नाही म्हणले तू आत्ता लिहून दे. त्याच्याकडनं लिहून घेतलं. कुणाकडनं पैसे घेणार आहे? अमुक 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 व्यापाऱ्यांकडनं. आपली लोक त्या व्यापाऱ्यांकडे गेली. त्या व्यापाऱ्यांना सांगितलं की ही चिठ्ठ्या हे सगळं दिलेलं आहे. व्यापाऱ्यांनी बघितलं, एक तर हा अतिशय लबाड इखलास खान, अतिशय चढेल वृत्तीचं आहे, बंडलबाजी करण्यात एक्सपर्ट, त्याच्यातून तो हरला आहे, त्याच्यातून संताजी उरावर बसला आहे, ह्याला पैसे दिले तर बुडलेच, हा काय परत देणार नाही. व्यापारी हुशारच असतात. व्यापाऱ्यांनी त्यावेळेस सांगितलं मनी पोझिशन टाईट, पैसे नाही म्हणले मार्केटमध्ये. ती लोक आली त्यांनी याला दाखवलं, मला बघा मी तुम्हाला सांगत होतो ना तुम्ही मला सोडाव 8व्या दिवशी पैसे देतो. अंडरस्टँडिंग बघा आता काय झालं. ते मराठ्यांनी त्याला सोडून दिला. तो गेला आतमध्ये. त्याचं राज्य सुरू झालं परत. 8 दिवसात त्यांनी सगळा कडेकोट बंदोबस्त केला. आतमध्ये सगळं सैन्य तयार केलं आणि पुन्हा तो संताजीशी लढायला आला. दार उघडलं, लढाई सुरू झाली. संताजी जसा धावून गेला तसा तो उलटा पळाला, दरवाजा उघडा ठेवला, गेला आतमध्ये पळून. संताजी त्याच्या मागं सगळं सैन्य घेऊन आतमध्ये घुसला. त्याला पकडलं. त्याला पकडल्यानंतर त्यांनी जाऊन त्या सगळ्या व्यापाऱ्यांची घरं दाखवली. याच्याकडे पैसे आहेत, याच्याकडे पण आहेत, याच्याकडे पण आहेत. त्या सगळ्यांकडनं पैसे गोळा केले आणि संताजीला तिथं पैसे मिळाले 9 लाख रुपये. ते 9 लाख गोळा केल्यानंतर हा इखलास खान हे बिरकीचे हो, त्यांनी येऊन संताजीचे पोळ उभा राहिला. तो आता दुसरी झालेली होती. हात जोडला त्याला म्हणला, हे बघा एवढे पैसे तुम्हाला मिळालेले आहेत, आता तुम्ही पण घ्या मला पण द्या. मग संताजीने त्याला त्यातले काही पैसे दिले. सैन्य चालवायचं. आपला जो प्रमुख आहे, राज्यकर्ता आहे, तो खूप लांब आहे. 1200-1200 किलोमीटर लांब आहे. तिथून तो मदत करू शकत नाही. सैन्य हे पोटावर चालतं बरं का. लोकांना वाटतं पायाने चालतं. सैन्य पोटावर चालतं. जो पोटाला खायला घालेल त्याच्या बाजून ते लढत असतं. हे सैन्य जगवायचं कसं. औरंगजेब इथं जो पसरला आहे सगळीकडं, गेली 7-8 वर्षात उत्पन्नाचे सोर्सेस नाही आहेत, इन्कम काही नाही आहे. मग पैसे पाहिजे तर ते औरंगजेबाकडनं वसूल करायला पाहिजेत.
मग त्या औरंगजेबाच्या लोकांना कात्रीत पकडून संताजीने पैसे गोळा केले आणि सैन्य जगून त्याच औरंगजेबाला त्रास दिला. बघ हा तिथून आला बेळगावला, बेळगावला आला आणि जिंजीला जायचं आहे महाराजांना भेटायला. म्हणून बेळगावपासून साधारणतः 60 किलोमीटर अंतरावरती रामदुर्गचा किल्ला आहे. संताजी रामदुर्गला वेढा घातला. संताजी नाटकं फार करायचे, घाला वेढा की लोक वेढा घालून बसले की या लोकांना 3-4 किल्ल्याची लोकं हलवावं लागायची की तुम्ही जा तुम्ही जा तुम्ही जा. ती लोकं आले की किल्ले मोकळे व्हायचे. बरं का किल्ले मोकळे व्हायचे. मराठ्यांनी जे तंत्र इतकं सुंदर वापरलेलं याच्यामध्ये, इरादत खान म्हणतो की काय औरंगजेबाला हे सुचलंय, मराठ्यांच्या एक एक किल्ल्यावरती 300, 400, 200, 500, 700 लोकं असायची आणि औरंगजेबाची 5-5, 10-10 हजार लोक किल्ल्याखाली बसून असायचे. लोकच एंगेज करून टाकली होती त्यांनी, लोक एंगेज करून टाकलेली होती. तो तिकडनं जसा आला तो हमीदुद्दीन खान हिम्मत भातो हिम्मत खान, त्याला संताजीने ते सोडून दिलं रामदुर्ग आणि संताजी खाली गदकला घुसला. तो गदककडे आला, संताजी तुंग भाद्रा पास करून चित्रदुर्गच्या एरियात आला. चित्रदुर्गचा जो नायक होता भैरप्पा किंवा बरप्पा असं त्याचा उल्लेख केलेला आहे, हा संताजीचा चांगला होता. कारण मराठ्यांच्यामुळं त्यांना बरंचसं स्थैर्य प्राप्त झालं होतं. मोगलांची अडचण खूप कमी झाली होती मराठ्यांच्यामुळं. त्या दोघांची जरा अशी संबंध होते. त्याने राह म्हणला कर तुला काय करायचं ते. आता हा चित्रदुर्गच्या परिसरामध्ये संताजी निवांत आहे ही बातमी औरंगजेबापर्यंत गेली. औरंगजेब त्यावेळी ब्रह्मपुरीला होता, सोलापूरच्या जवळ. माचलूर आणि ब्रह्मपुरी जे आहे भीमेच्या काठावरती, तिथे त्याचा मुक्काम होता. त्यांनी तिथून हे 2-3 लोक इकडे पाठवली. बरं का, कासम खानाला पहिले निरोप दिला. कासम खाना शिरा म्हणजे टुमकूर जिल्ह्यामध्ये या शिऱ्याचा किल्लेदार होता. जर पुढे घ्या, हे चित्रदुर्ग किल्ला आहे, जाऊ दे पुढे. जाऊ दे अजून. हा अडोणीचा किल्ला आहे. ह्या अडोणीचा किल्ल्याच्या जवळ हा कासम खान होता. हा किल्लेदार आहे शिऱ्याचा. हा जो अडोणीचा किल्ला आहे, प्रचंड मोठा आणि अतिशय बलाढ्य किल्ला आहे. 7-8 टेकड्यांनी व्यापलेला आहे. बरं का, 7-8 टेकड्यांनी व्यापलेला प्रचंड आतमध्ये बांधकाम आहे. या किल्ल्याजवळ, या किल्ल्यात त्याचा तळ होता. त्याला पहिले आदेश आला की संताजी चित्रदुर्गजवळ आहे, त्याला जाऊन पकडा. कासम खाननी भागणार नाही हे औरंगजेबाला माहिती होतं. पण औरंगजेबानी आपल्याकडची जी 2-3 लोक पाठवली त्यामध्ये खान जादा खान, याचं खरं नाव होतं रुहुल्ला खान, हा औरंगजेबाचा अतिशय जवळचा नातेवाईक आहे. म्हणजे औरंगजेबाच्या मावशीचाच मुलगा आहे. बरं का, हा रुहुल्ला खान, सफशिखन खान, सय्यद असालत खान, महम्मद मुराद खान, हे 4 खान मातब्बर आणि दुय्यम दर्जाचे काही अधिकारी, हप्त चौकीचे निवडक लोक, असा एक तंत्रशुद्ध असा सगळा तो सेनासागर कासम खानाच्या मदतीला पाठवला. चित्रदुर्ग ते अडोणी साधारणतः 200 किलोमीटर आहे. तो तिकडनं निघाला आणि कासम खानाला बातमी आली की आपल्या मदतीसाठी रुहुल्ला खान येतोय. औरंगजेबाचा नातेवाईक, दरबार ज्याचं वजन आहे, याला मेजवानी दिली पाहिजे पार्टी. म्हणून त्याने अडोणीच्या किल्ल्यामधनं अतिशय मौल्यवान अशी भांडी कुंडी सोन्याची क्रॉकरी ती सगळी घेतली आपल्याबरोबर आणि निघाला तो. रुहुल्ला खान आणि हे भेटले त्यावेळी ह्यांच्यापासून 6 कोसावरती, म्हणजे साधारणतः 18-20 किलोमीटर अंतरावरती संताजी होता. संताजीला सगळं माहिती होतं काय चाललंय, कोण कुठून आले, काय घेऊन येते. प्रचंड हेर होते. संताजीचं वैशिष्ट्य होतं की त्याच्या संपूर्ण सैन्यामध्ये एकही बाई नव्हती. बरं का, अतिशय स्ट्रिक्ट जे धोरण महाराजांनी अवलंबलेलं होतं तेच धोरण संताजींनी शेवटपर्यंत ठेवलेलं होतं. शिस्तीच्या बाबतीत प्रचंड कठोर होता तो.
कुठलाही भ्रष्टाचार चोरी काही झालं तर त्याला तो पकडायचा आणि डायरेक्ट हत्तीच्या पायाखाली कधीही बघत नव्हता की याची सर्व्हिस किती झालेली हा कोण आहे. त्यामुळे खूप लोक नाराज पण होती बरं का त्याच्यावरती. हा संतजी एवढ्या अंतरावरती आहे, त्याचं हेर खातं प्रचंड प्रबळ आहे. तो निघालेला कळाला नाही, आता 20 किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे. आता रुहूरला खानाला उद्या पार्टी द्यायची आणि लढायचं. आपल्याला पण प्रयत्न करायला पाहिजे, नाही तर सगळं क्रेडिट त्याला जाईल संताजीला मारला तर. ह्या उद्देशाने त्यांनी तिथून 1.5 कोसा म्हणजे पुढं 6 कोस अंतर होतं, ते 3 कोसावरती तळ टाकायला सांगितलं. उद्या तिथं पार्टी झाली की 3 कोस पुढं जाऊन संताजीचा पाडाव करायचा. यांनी सगळा तो पेशखाना सगळा आणून त्या 3 कोसावरती ठेवला. तंबू बिंबू लावून ते बाजार गुंगेन हे सगळे गोळा झाले. संताजी तयारीत होता. संताजीने आपल्या सैन्याचे 2 भाग केले आणि 1 भाग त्यांनी तो पेशखाना लुटायला पाठवून दिला. ती लोक आली आणि धडाधड झोडपला, कारण त्याचं सैन्य फार कमी होतं. पळता हुई थोडी झाली मोगलांची, बिन लढाऊ लोक जास्त होती. पळत त्याला मारला. जी लोक कासम खानाच्या दिशेने पळाली तेवढी सुटली बरं का त्यांनी, बाकी इकडे तिकडे पळणारे सगळे मारून टाकले. त्या लोकांनी जाऊन कासम खानाला सांगितलं पहाटेच, लुटलं सगळं. कासम खान उठला गडबडीत, एवढं मौल्यवान साहित्य काही न करता गेलं म्हणजे संताजी तिथेच असणार. आता संताजीचं पारिपत्य करतो. त्याला घाई झाली, आपली काही लोक त्यांनी घेतली आणि तो संताजीच्या मागं निघाला. आता संताजी 3 कोसावर थांबायचं का? संताजी त्याच्या स्वागताला 1.5 कोस पुढं आला. याला 1.5 कोसावरून मराठी दिसले. ही लढाई सुरू झाल्यानंतर तिथनं बातमी छावणीत आली आणि मग हे रुहुल्ला खान आणि बाकीचे खान सगळे झोपेतनं उठून तडातडातडा निघाले. कासम खानने मारलं तर आपल्याला क्रेडिट जाईल. क्रेडिट घेण्याचे लय मारामाऱ्या होतो. ते पण निघाले आणि ती लढाई सुरू झाली. आता ती तो एवढ्या गडबडीत निघाला की कासम खानच्या हातनं मारायला नको, सगळी लोक गेली दा गेला. संताजीच्या उरलेल्या लोकांनी मागणं येऊन हे पण लुटून टाकलं. दोन्हीकडे लुटलेलं सगळं ओके वातावरण झालेलं कळल्यानंतर संताजी मग घाबरला. मग संताजी गेला माग, संताजी पळाला ह्या खुशीत हे लोक. आम्ही ह्यांना कळलं अरे ते पण लुटलं, आता जायचं कुठं? खायला काही नाही. जे अधिकारी होते ते रात्रभर हत्तीवर बसून राहिले, काही घोड्यावरती काही घोड्याचा लगाम धरून रात्रभर ते सैन्य उभं राहिलं. खायला प्यायला काहीही नव्हतं. कुठं जावं? मागं जर काही लोक शिल्लक असली तर मारतील. पुढं जावं तर ती तोही पेशखाना गेलेला आहे. इकडं जावं तर हा संताजी इकडे आहे. सकाळी उठून बघतात तर संताजी समोरच. उजाडल्याबरोबर संताजी समोर म्हणल्यानंतर संताजींनी काही केलं नाही. संताजी पुढं आल्यावर हे मागं पळाले. आता जायचं कुठं? जायचं कुठं म्हणून हे निघाले त्या दोडदरीच्या किल्ल्याकडे. नेक्स्ट जाऊ दे बोल. हा तो शिऱ्याचा किल्ला, याचा तो किल्लेदार होता. आणि अफजल खानाने याचा जो किल्लेदार होता कस्तुरी रंगन याला शपथ देऊन बाहेर बोलून मारलेला होता बरं का, तो हा शिऱ्याचा किल्ला. नेक्स्ट जाऊ दे. नेक्स्ट त्याचा दरवाजा आहे, हे त्याचा खंदक आणि हे एवढं शिल्लक राहिलेलं आहे. नेक्स्ट हा दोडगिरीचा किल्ला राहू. छोटी गडी, त्या गडीकडं रॅटला. बरेच वर्ष हा किल्ला सापडवला. 2 दोडदेरे आहेत. ही दोडदेरी चलकेरीची चित्रदुर्गमधली आणि दुसरी दोडदेरी जी आहे ती टुमकूरमध्ये आहे, शिरा आणि मधुगिरीच्या मध्ये. ही छोटी गडी, ह्या गडीच्या बाहेर एक तलाव आहे. त्या तलावाच्या काठावर सगळे मोगल गोळा झाले तिथं. ह्या किल्लेदार मोगलांचा किल्लेदार आहे. हा हुशार होता. 150-200 लोक गडीत राहतील एवढीच. बाजूनी खंदक आहे, चारी बाजून आता ते सगळं नष्ट झालेलं आहे. तो खंदक आहे. एवढी लोक आत घेऊन चालणार नाही हे त्याला चांगलं माहिती होतं. त्यांनी दरवाजे लावून टाकले आणि म्हणला कोणालाही आत घेणार नाही. औरंगजेबाचा नातेवाईक असो नाही तर औरंगजेब असो, कोणालाही आत घेणार नाही. सगळ्यांना बाहेर ठेवलं आणि मग मोगलांनी ह्याच किल्ल्याला शिड्या लावायला सुरुवात केली, आपल्याच किल्ल्याला. त्यांनी काय आतमध्ये कोणाला येऊन दिलं नाही.
संताजींनी कासम खानाला कोंडलंय ही भयानक आनंदाची बातमी त्या भैरप्पाला कळली. लय खुश त्यांनी 10,000 बंदूकवाले पाठवले जाओ संताजीकडे. तर त्याचं वर्णन नंतर त्यांनी असं केलेलं आहे की काळे ढगच ढग आले, कर्नाटकी काळे ढगच ढग आले म्हणला चारी बाजूने आणि उगच इकडं बंदूक उडव तिकडं बंदूक उडव. आता ह्यांची कुंडी झाली सगळी, खायला काय नाही, आतून सप्लाय मिळत नाहीये. आणि मग ह्या कासम खानाने ह्या रूरला खानाने एक बैठक घेतली. वेगवेगळ्या ठिकाणी सगळ्यांच्या छावण्या पडलेल्या आहेत की उद्या आपल्याला हल्ला करायचा आहे, आपल्याबरोबर जे काही अवजड सामान आता काय शिल्लक आहे हे सगळं किल्ल्यात जाऊ द्या. त्या किल्लेदाराला त्यांनी सांगितलं हे सामान आत ठेव, उद्या सकाळी आम्ही हल्ला करणार आहे. मग ते सगळं सामान त्यांनी किल्ल्यात पाठवलं. त्या किल्लेदाराशी व्यवस्थित बोलणी केली. सकाळ उजाडली, उजाडल्यानंतर सैन्य बघतंय की आता कासम खानी लढायला जायचं, कासम खानच नाही, कासम खानच गायब, तो रुमला खान तो बी गायब, हे वरचे 3-4 अधिकारीच घ्या पत्ता. कासम खानाने 4 लोकांसाठी आतमध्ये सोय करून घेतलेली होती, पण बिचारा चांगला माणूस होता, त्याला लाज वाटली दरवाज्यातनं जायची. तो म्हणला मी दरवाज्यातनं येत नाही, तो भिंतीवरनं चढून गेला आतमध्ये, बाकीच्या दरवाज्याने गेले, हे आत गेले. आता हे जे दुय्यम अधिकारी आहेत आम्हाला काय मरायला सोडलंय, संताजीचे खायला नाही काय, आतून काय मिळत नाहीये, संताजी समोर गोळ्या झाडतो. त्यांना दरवाजा उघडा नाही तर आम्हीच हल्ला करतो आता. आणि अक्षरशः त्या गडीचा दरवाजा हाणामारी करून त्यांनी उघडला आणि ते बाहेर जे काही 5-6 हजार होते त्या त्या 200-300-400 लोकांच्या गडीत घुसकत घुसले. दरवाजा बंद, आता पाणी पण नाही, पाणी बाहेर. संताजी अजून पुढे येऊन उभा राहिला, अजून पुढे येऊन उभा राहिला तर आतमध्ये हे तर आले, स्वागत तर केलंच पाहिजे. प्रत्येकी एक एक अर्धी अर्धी भाकरी सगळ्यांना वाटली. त्यांनी सगळं रेशन संपलं आतलं, 200 लोकांचं रेशन 5,000 लोकांनी खाऊन टाकलं, काही लोकांना मिळालंच नाही, जनावर मारून खाल्ली बरं. त्याचं वर्णन त्यांनी केलं असं की आतमधली जी काही घरं होती याचे जे जुने नवे झाप होते गवतानी शाकारलेलं ते सगळे घोड्याबिड्यांनी खाऊन टाकले. ते उपाशी घोडे पुढच्या घोड्याचं शिपूट गवत समजून मागचं घोडं चावायला लागलं. आत खायला काही नाही. कासम खानाला अफूचं व्यसन होतं आणि त्याला काय अफू मिळालीच नाही, काय घडलं माहीत नाही, पण त्याने आतमध्ये आत्महत्या केली. बरं, कासम खान मेल्याची बातमी पसरली सगळीकडे, बाहेर बी आनंद, बाहेरप्पा तर अजून आनंद, फुकडच गोळ्या झाडल्या त्यांनी परत, का तो त्यांनी फार त्रास दिलेला होता शिऱ्यावरनं त्याला. आता आतमध्ये कुंडी झाली, मग आतमध्ये असं ठरलं की आपण धर्मवाट मागायची. त्यांचा माणूस येऊन संताजीला भेटून गेला. संताजी सेनापती हो, युद्धाचे सगळे नियम पाळणार आहे तो, शत्रू शरण आलं की त्याला अभय देणं ठीक आहे म्हणलं, पण ऍग्रीमेंट काय नीट होय ना पैशाचं. संताजीने सगळं थांबून टाकलं. आता आतमध्ये खायला पण काय नाही. आता संताजीच्या सैन्यामध्ये जी काही लोक होती ती लोक खायचं प्यायचं सामान घेऊन त्या तटापर्यंत जाऊन त्याला दाखवायचं. भुकेने काही लोकांनी उड्या मारल्या तटावरून आणि ते इकडं आले, त्यांच्या कमरेला होतं नव्हतं तेवढं काढून घेतलं, त्याला खायला बाहेर घातलं नंतर. मग यांनी सांगायचं पैसे टाक, मग त्यांनी वरनं पैसे टाकायचे आणि यांनी खाल्लं तांदूळ बिंदूळ त्या पुरचुंडीत बांधून द्यायचा. आणि अक्षरशः या तटबंदीच्या चारी बाजूने तो खेळ सुरू झाला, दोऱ्यांनी वाढायचा. औरंगजेबाच्या एवढ्या मोठ्या सेनाधिकाऱ्यांचा इतका अपमान कुठंच झालेला नाही बरं का, तेवढा संताजींनी केला. या सगळ्यावरती अतिशय सुंदर सिनेमा निघेल बरं का, बाई नाही ना नाचायला लपडते ना, म्हणून काय हे आमच्या लोकांना सुचत नाही हो. आतमध्ये काय त्यांचं नीट झुळा ना, संताजीने सगळं स्टॉप,
स्टॉप केल्यावर एका दिवसात जागेवरती. मग आतमधनं एक शिष्टमंडळ ह्या रूमला खानासहित ते चार पाच लोक प्रमुख आणि 10-12 लोकांचं शिष्टमंडळ येऊन संताजीला भेटलं. संताजी सरळ माणूस, संताजी साहेब तुम्ही चला 1-1 लाख रुपये द्या. नाही करता करता त्यांनी माना डोरवल्या. त्या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये एक दक्षिणेकडचा मुस्लिम अधिकारी होता, तो आला आणि संताजीच्या कानाला लागला. अहो म्हणला 1-1 लाख काय मागताय, लई पैसे त्यांच्याकडे, वाढवा वाढवा वाढवा. संताजीने सांगितलं 3-3 लाख द्या. चालेल, त्या असे सगळ्यांचं काउंटिंग करून ते काहीतरी 9 लाख रुपये होत होते की तुम्ही 3 लाख तुम्ही 1 द्या तुम्ही 2 द्या असं करून ते 9 लाख रुपये होत होते. ते 9 लाख काय द्यायला तयार नाहीत, बंद करून टाकलं सगळं. बंद केल्याबरोबर ते एका दिवसात ते वठणीवर आले. मग त्या रूलला खाण्याने निरोप पाठवला की बा आम्हाला जाऊ द्या सन्मानाने, त्याला तुला एकट्याला बाहेर सोडेल, तुझा घोडा आणि तू, बाकीच्यांना मला पाहिजे तसं सोडेल. मान्य झालं ॲग्रीमेंट. मग त्या रूलला खाण्याला त्याला सोडला. त्याच्यानंतर 1-1 सैनिकाला बाहेर आणायचा, मराठ्यांनी त्याची झडती घ्यायची, जे काही आपल्याला आवडलं नसत ते सगळं काढून घ्यायचं. त्याला पुढं आले की एकाने त्याला भाकरी द्यायची, दुसऱ्याने त्याच्या हातात पाणी द्यायचं, तिकडे जाऊन बस. सगळं सैन्य आतलं बाहेर काढलं आणि आपल्या छावणीमध्ये त्यांना जेवण खाऊन दिलं. ते जे काही सगळं गोळा केलं संताजीने, त्या संताजीला मिळाले 65 लाख रुपये. कपड्याशिवाय काही नव्हतं, हत्यारं सगळी काढून घेतलेली होती. आता यांना इथून परत पाठवायचं आडवणीकडं. तर हे असं जर सैन्य चाललं तर रस्त्यात कुणी ना कुणी मारणार, ही भैरपाची लोक पण नाडणार त्याला. मग अक्षरशः संताजींनी आपल्याकडची 500 चांगले उत्तम हाशम त्यांच्या सोबत दिले आणि त्यांना घेऊन आडवणीकडे पाठवलं. बरं खूप लांबपर्यंत सोडून आले आपले लोक त्यांना की जा आता तरी जा. औरंगजेब पिसाळला, त्याने त्या रोला खाणं नाही तर तू आडवणीला जाचं. हे बाकीचे आहात सफशिखन खान, सय्यद असालत खान, या सफशिखन खानाला तर त्यांनी दिला लांब पाठवतो तिकडे मध्य प्रदेशात धामणीच्या किल्ल्याला सागर जिल्ह्यामध्ये. ते एकाला तर पाठवल्या सय्यद असालत खान, या मोहम्मद मुराद खानला दोहातला पाठवलं गुजरातमध्ये. नाही म्हणजे तोंड दाखवून गेलो तिकडे, त्या सगळ्यांनी दिलं, सगळ्यांना लांब पाठवलं. आता हा ह्या विजयाने मात्र सगळेच हादरले की एक तर संताजीच्या समोर जायचं म्हणजे पराभव, नाही तर मार खाणं. बरं मारणं साधं नाही, बेदमस सगळंच उद्ध्वस्त करतो, ताकदच नाही औरंगजेबाच्याही लक्षात आलं. त्यामुळे औरंगजेबाने 2-2, 3-3, 4-4 लोकांना त्याने अरेंज केलेलं आहे बरं का संताजीसाठी. आणि औरंगजेबाचं एका ठिकाणी पत्र व्यवहारामध्ये एक वाक्य त्यांनी वापरलेलं आहे, संभा परवडला शिवा परवडला, म्हणजे शिवाजी महाराज परवडले, संभा म्हणजे संभाजी महाराज परवडले, पण हा संता परवडत नाही. एवढा संताजीने त्याला धुमाकूळ घातला. हा जो संताजी आहे, हा संताजी तिथून थोडा खाली सरकला, तो खाली सरकल्यावरती खाली जो एक सरदार आहे तिथं, त्या सरदार हिम्मत खान हा होता बसवपट्टणला, त्याच्या समोरच आता संताजी येणार. आणि संताजी आला तर लढावं लागणार, नावाप्रमाणे तो हिम्मत होतीच त्याच्यामध्ये. पण तरी त्यांनी औरंगजेबाला कळवलं की मी प्राणपणे लढेल, काही खरं दिसत नाही माझं, तुम्हा मदत करा. आणि औरंगजेबाच्या लक्षात आलं, औरंगजेबाने त्याच्यासाठी 2 लोक पाठवले, एक हमीदुद्दीन खान आणि रुस्तुम दिलावर खान. ह्या दोघांना त्याच्या मदतीला आणि एवढ्यानी भागणार नाही म्हणून आपला एक नातू जो पन्हाळ्याला होता बेदार बक्त, त्या बेदार बक्तला सांगितले तू इथनं निघ, त्या संताजीला आडवा तुम्ही तिथं, हा जिंजिकडे चाललेला आहे. हे लोक आले एकत्र झाले तर आपलं काही खरं नाही. संताजीला पूर्ण त्यांना यांना एकत्र येऊनच द्यायचं नाही, हा इकडनं येतोय तो तिकडनं येतोय हा इकडे, पहिले ह्यालशिवाय अटॅक. हमीदुद्दीन खान लढायच्या तयारीनिशी होता की आता आपल्याला जायचं लढायला, आपल्याला कसं लढायला जायचं, समोर संताजी जाऊन उभा राहिला. संताजींनी आपल्या फळीच्या 2 फळ्या केल्या, एक
5-7 हजाराचं सैन्य, 1-3 हजाराचं सैन्य, आणि प्रत्यक्ष संताजी 3 हजाराचं सैन्य घेऊन चालून गेला त्याच्यावर. त्याच्याकडे 5-6 हजार सैन्य, एवढं सैन्य संताजी समोर, ते हिंमत होतीच त्याच्या, त्या हिमतीने तो निघाला आणि संताजीची लढाई सुरू झाली. त्याचं सैन्य जास्त, संताजीचं कमी. संताजी घाबरला, संताजी पळाला. संताजी पळाला अभूतपूर्व पराक्रम पळवलं संताजीला, म्हणजे काय साधी गोष्ट आहे. मग आता ह्याला नष्टच केला पाहिजे म्हणून तो हिम्मत खान त्याच्या पाठलागावरती लागला. आणि त्या हिम्मत खानाला त्यांनी जवळजवळ 15-1 कोस पळवत आणला हो. आणि 15 कोस पळवत आणल्यानंतर समोर संताजी उभा. अरे पळता पळता हा थांबला कसा? बरं थांबला तर थांबला, संताजी पुन्हा चालून आला. आता ह्याला समजा ना की झालं काय. हिम्मत खानाने हिम्मत दाखवली आणि संताजीवर पुन्हा अटॅक केला. बाजूला 7 हजार लोक ठेवलेलीच होती, ती आली मागणं आणि हिम्मत खानाचा पार हिम्मत घालून टाकली बरं का त्यांनी. अक्षरशः हे दोन विजय मोगलांना अतिशय त्रासदायक झाले बरं का. दक्षिण भारतामध्ये संपूर्ण यंत्रणा विस्कळीत झालेली आहे. संताजी उत्तम सेनापती उत्तम, पण मुत्सद्दी नाही आहे. सरळ मार्ग आहे. राजाराम महाराज जिंजीमध्ये अडकलेले. राजाराम महाराज जिंजीमध्ये पोचले, तो जिंजीचा जो कारभारी आहे हर्षीराजे महाडिक, त्यांचा नुकताच मृत्यू झालेला आहे. त्यांची जी विधवा पत्नी आहे तिच्या ताब्यामध्ये तो जिंजीचा किल्ला आहे. ही जी विधवा पत्नी आहे ही राजारामांचीच बहीण आहे, महाराजांचीच. तिच्याकडनं तो सगळा ताबा घेतला, सैन्य गोळा केलं, आजूबाजूच्या लोकांना निरोप दिले. एक संपूर्ण आघाडी म्हणजे नव्याने राजधानी इथं स्थापन केली. त्यांचा पाठलाग करत करत राजारामाला पकडल्याशिवाय एंड नाहीच आहे. रायगड पडलेला आहे, येसूबाईंना शाहू महाराजांना पकडून नेलेलं आहे. एक दिवा लुकलुकतोय तो राजाराम. त्या राजारामाला पकडण्यासाठी हा झुल्फिकार खान, त्याचं खरं नाव इतिकत खान, त्याला आणण्यात आलेलं आहे. आता हा जो इतिकत खान तो पुढे झाला झुल्फिकार खान. याच्याबद्दल बृदीश्वराच्या म्हणजे तंजावरच्या लेखामध्ये याचा उल्लेख आलेला आहे, झुल्फिकार खानाचा. हा जो झुल्फिकार खानाचा उल्लेख आलेला आहे त्याला नीट माहिती नाही. तो शाहिस्ते खानाच्या जागी त्याने झुल्फिकार खानाचं नाव टाकलेलं आहे. या झुल्फिकार खानाचा जन्म 1663 आहे आणि त्यांनी त्याच्या नावावरती 61 सालचे पराक्रम पण टाकलेले आहेत. चुकत झालेली ते हा झुल्फिकार खान तिथे वेळा घालून बसला. जिंजीचा जो किल्ला आहे ना, हा जिंजीचा किल्ला 3 टेकड्यांचा मिळून हा किल्ला आहे. बाजूला एक चौथी टेकडी आहे आणि आत्ताच आपल्या काही मित्रांनी अजून एक 5वी टेकडी पण शोधून काढली. 5 टेकड्यांचा हा समूह आहे. समूह, इथे एक किल्ला, इथे एक किल्ला, इथे एक किल्ला, इथे एक किल्ला. एकाचं नाव आहे कृष्णगिरी, जो प्रमुख किल्ला आहे त्याचं नाव राजगिरी, राजा राहतो म्हणून राजगिरी. बाजूला एक चकली दुर्ग आहे, त्याला चकला दुर्ग म्हणतात. चकला म्हणजे चांभार. सगळं जे काही चांभड्याचं काम मोठ्या प्रमाणावर लागायचं ते सगळं त्या किल्ल्यावर चालायचं. त्याच्या पलीकडच्या बाजूला पण 2 टेकड्या आहेत आणि या सगळ्या खालून तटबंदीने बांधून एकत्र केलेले आहेत. आता फोटो दाखव तुम्हाला हे चालू झालं तर. एक तर काय प्रोजेक्टर आणि बायको कधी बिघडत भरोसा नसतो. आलं काय, हे बदलता येतो ते बदलता येत नाही, लफडं हे. तो जो जिंजीचा किल्ला आहे त्याच्या भोवती हा येऊन बसला. वेढा घालणं सोपं नाही आहे. खूप मोठा एरिया आहे तो, खूप मोठा एरिया आहे. हा झुल्फिकार खान तिथं बसल्यानंतर राजारामाने त्याला सांगितलं, बाबा रे तुझा मालक म्हातारा आहे, आज ना उद्या मरल, तुझं काय? हे तर खरं माझं भवितव्य आता काय सांगता येत नाही काय पुढं ते. तू एक काम कर, तू हैदराबादकडे लक्ष ठेव, हैदराबाद मोकळच आहे आता. औरंगजेबाच्या नंतर तू हैदराबाद घे ताब्यात. आम्ही तुला त्रास देणार नाही, आम्ही तुला मदत करू. बघा, शत्रूचा सेनापतीला आपल्या ताब्यात आणला त्यांनी. परिस्थिती बघा कशी आहे. म्हणजे तुरुंगाच्या आतला चोर फौजदाराला बाहेर सांगतो तू कसं वागायचं आणि फौजदार ऐकतो. झुल्फिकार खानाला ते पटलं.
झुल्फिकार खान आपल्याला वाटतं वेडा कंटिन्यू वेडा नसा त्याचा, कारण तिथं जनावरांसाठी आणि लोकांसाठी धान्य उपलब्ध नव्हतं, ते तिथून काही अंतरावर 24 किलोमीटर अंतरावरती बांदिवासला असायचं, मग याला बांदिवासला जायला लागायचं. संताजी 4-5 वेळा भेटायला आलेला आहे. संताजी आला की पहिले बांदिवासचं सगळं जाळून टाकायचं आणि मग इकडं झुल्फिकार खानाला ठोकायचं आणि किल्ल्यात जायचं. त्यामुळं त्याला उलटं परत बांदिवासला पण जाता यायचं नाही, का तिथं काही नाहीच आहे ना. आणि राजाराम महाराज त्याला स्ट्रिक्टली त्याला सांगितलेलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये झुल्फिकार खानाला त्रास द्यायचा नाही. तो म्हणाला तो शत्रू आहे, त्याला मारणारच मी, हे संताजीचं धोरण. राजाराम महाराज म्हणजे त्याला मारायचं नाही, कारण झुल्फिकार खान गेला की दुसरा कोणीतरी येईल आणि दुसऱ्याला परत मॅनेज करता येणार नाही. हा मॅनेज झालेला ह्याला राहू दे. हा तो त्या दोघांमध्ये तिथं वाद. आता झुल्फिकार खानाबद्दल संशय औरंगजेबाला, आत्ताचा संशयास्पदच आहे. रायगड ताब्यात घेतलं, अख्खं सिंहासन ताब्यात घेतलं, सगळं सिंहासन वितळवलं, त्यातले हिरे माणिक सगळे काढले, ते जे सोनं होतं त्या सोन्याच्या विटा बनवल्या आणि त्या सगळ्या त्याने औरंगजेबाकडे पाठवून दिल्या. औरंगजेबाचं पत्र आलं तिकडनं की तू पाठवलेलं सगळं सोनं हिरे माणिक मोती हिशोबाप्रमाणे मिळालेले आहेत, यात 2 किलो सोनं कमी आहे, ते जर आलं नाही तर तुझं मुंडकं मारेन. 1 महिन्याच्या झुल्फिकार खाने ते 2 किलो पाठवून दिलं, बरोबर ढाकून ठेवलेलं होतं, पाठवून दिलं. औरंगजेबाची स्वतःची एक हेर संस्था होती बरं का, राज्यकारभार अतिशय उत्तम तऱ्हेने केलेला आहे. वाकेलवीस जे असायचे ते सगळे रिपोर्ट पाठवायचे, ते रिपोर्ट दर शुक्रवारी वाचल्या जायचे. हे वाकेलवीस तिथल्या फौजदाराला तिथल्या ह्याला हाताशी धरून काही लिहितील, म्हणून प्रत्येक ठिकाणी खुफिया वाकेलवीस असायचे. हा रिपोर्टच्या बरोबर तो गपचूप तो कोण माणूस कुणालाच माहीत नसायचं. ते रिपोर्ट आणि हे रिपोर्ट कन्फर्म करून बघून मग त्याच्यावरती औरंगजेब निर्णय घ्यायचा. त्यामुळे लोकांना समजायचंच नाही की औरंगजेबाला कळतं कसं. प्रचंड मोठी यंत्रणा होती आणि औरंगजेब रायगडाच्या बाजूला आला नाही तरी रायगडावरच्या त्या सिंहासनाचं वजनासकट त्याला माहिती होतं बरं का, आणि त्यांनी सांगितल्याबरोबर ह्यांनी ते 2 किलो पाठवून दिलं. असा थोडा संशयास्पद आहे झुल्फिकार खान. चालू झालं ठीक आहे पुढं. हा जिंजीचा कृष्णगिरी आहे बरं का. नेक्स्ट, ही जी तटबंदी शिवाजी महाराजांनी बांधलेली आहे, हा समोर दिसतोय तो चकली दुर्ग किंवा चकलाचा डोंगर, हा समोर दिसतो, इथून खालून तिथपर्यंत तटबंदीने हा जोडलेला आहे. नेक्स्ट, हा दाऊद खान पन्नी पुढं घे बरं पुढं अजून. हा हे आपल्याला 3 डोंगराचा समूह दिसतोय बघा झिंजीचा. आत्ता आपण कृष्णगिरीवरती उभे आहोत. हा समोर उजवीकडे जो आपल्याला दिसतोय तो राजगिरी, इकडे दिसतोय चकली दुर्ग आणि राजगिरीच्या मागं ज्या टेकडी त्या सुद्धा तटबंदी युक्त आहे. खालनं हे संपूर्ण तटबंदीने जोडलेलं आहे. आत्ता तमिळनाडू सरकारने तटबंदी फोडून याच्यातून रस्ता असा थ्रू आउट गेलेला आहे. या बाजूला जिंजी नावाचं गाव आहे आणि इकडनं 50 किलोमीटर अंतरावरती तिरुवन मलाई आहे. आतमध्ये शेती हे ते सगळं असल्यामुळं फारशी बाहेरनं आयातीची गरज कमी पडायची, रसद कमी असली तरी चालायचं आणि एवढ्या मोठ्या ह्याला जागोजाग वेढे असायचे. औरंगजेबाकडनं कुणीतरी यायचं आणि चला किल्ला जिंकू हे सगळं ठरायचं आणि झुल्फिकार खान राजारामाला निरोप पाठवायचा की आम्ही कुठून लढणार आहे आणि कुठून हल्ला होणार आहे. ते सगळे हल्ले निष्प्रभ व्हायचे. भीमसेन सक्सेना तिथं होता. त्या भीमसेन सक्सेनांनी लिहून ठेवलंय की ज्या दिवशी आम्ही राजारामाला जिंजीमध्ये कुंडीत पकडला त्या दिवशी आम्ही जिंजी जिंकू शकलो असतो, पण गेली 8 वर्ष झाली जिंजी का जिंकल्या जात नाही हेच कळत नाही. माग अजून माग. हा दाऊद खान पन्नी आला तिथं, अतिशय कडवा आहे बरं का. आणि ह्या दाऊद खान पन्नीला याच्या साह्याने तो जिंकायचं ठरलं. याच्या अगोदर एक घटना अशी घडली की जिंजी जिंकण्यासाठी आपल्या स्वतःच्या मुलाला मोहम्मद काम बक्षाला पाठवलं त्याने. तो ह्या वेळेला घेऊन बसला. पोरग जरा चंटस होत होते, थोडं डॅशिंग पण होतं, बापाला भेट नव्हतं ते.
फार व्हायचं नाही बाकीच्यांच्यासारखं, बाकीचे तर नुसतं पत्र आलं तर थरथर उडायचे. हा जरा डॅशिंग होता, हा डॅशिंग म्हणजे चांगलाच डॅशिंग होता. ह्याच्याबरोबर ती असद खानाला पाठवलं. असद खान कोण? झुल्फिकार खानाचा बाप. आणि असद खान वजीर, 80 वय झालेलं हो तो. आणि हे जवान औरंगजेबाचं पोरग मोहम्मद कामबक्ष हे निघायचे. आता हे पोरग आघावच हत्तीवरनं चाललेले, मधीच हत्तीवरनं उतरायचं घोड्यावर बसायचं. आता हे घोड्यावर बसल्यानंतर असद खानाला पण हत्तीवरनं उतरून घोड्यावर बसायला लागायचं. घोड्यावर बसलं की सगळं खिळखिळच व्हायचं. हा मधीच उतरायचा, चालायला सुरुवात करायची की त्याला पण म्हाताऱ्याला चालायला लागायचं. ते एवढं खवळलं होतं ते इथं येईपर्यंत. तिथं आल्यानंतर त्यांनी ह्या सगळा पाडा आपल्या पोरासमोर झुल्फिकार खानासमोर सगळा वाचला त्याने. आणि काय माहीत नाही एक दिवस काय झालं ते त्या वेड्यामध्ये. रात्रीच्या वेळेस हा मोहम्मद कामबक्ष एकदम सगळी तयारी केली. झुल्फिकार खानाच्या माणसांनी येऊन विचारलं काय झालं, मी लढायची तयारी करतो, मला हल्ला करणार आहे. रात्री कुठला हल्ला करतो? रात्री कितरी हल्ला करत नाही, सकाळी करतात. राजा रामानी एक बातमी सोडलेली होती, औरंगजेब मेला. औरंगजेब मेला आता हे कन्फर्म करायचं म्हणजे महिना जाणार. भाऊ तिकडं आघाडीवरच आहे. पण मोहम्मद कामबक्ष औरंगजेबाचं पोरग शहजादा आतमध्ये राजारामाच्या आश्रयाला चालला होता. बरं का की आपण आतमध्ये जाऊ? एक युवराज फोडणं साधी गोष्ट नाहीये. बरं का, एक युवराज फोडला राजाराम महाराजांनी. आणि हे सगळं त्या झुल्फिकार खानाला कळतंय. नाही होय नाही होय करता करता झुल्फिकार खानाने शेवटी त्याला पकडला आणि अटक केलं. बरं का, मोहम्मद कामबक्षला अटक करून त्याला बाजूला ठेवला आणि पुढं निरोप पाठवला की असं असं झालेलं आहे. आता पोरग स्वतःच काय करणार औरंगजेब? शेवटी औरंगजेबाने त्याला सोडायला सांगितलं आणि 50,000 रुपये ह्याला दंड केला. बरं का, झुल्फिकार खानाला का त्याला अटक केली म्हणून. हा नंतर दाऊद खान पन्नी तिथं आलेला. आणि दाऊद खान पन्नी आला त्यावेळेस औरंगजेबाचा डायरेक्ट एक मेमो झालेला होता की किल्ला का जिंकून होत नाही. आणि मग झुल्फिकार खानाने आत निरोप पाठवला की आता मला काय करता येत नाही, तुम्ही बघा तर तुमचं काय ते, उद्या आम्ही हल्ला करणार. आणि मग तिथनं निसटले बरं का राजाराम महाराज. ते राजाराम महाराज निसटायला खंडोबाल्लाळांनी खूप मोठे त्याग केला. बाहेर शिरके सगळे होते. त्यांनी शिरक्यांना सांगितलं की तुम्ही राजाराम महाराजांना सोडा. शिरक्यांनी सांगितलं भोसल्याचा निर्वंश झाला तरी चालत नाही, एकाला सोडणार नाही. खंडोबाल्लाळ म्हणले कशासाठी? आपण कुणाचं काम करतोय? आपण थोरल्या साहेबांचं काम करतोय, शिवाजी महाराजांचं. तुमची भांडणं काय? वतन. आणि ते वतन त्यावेळेस खंडोबाल्लाळला दिलेलं होतं. बरोबर, हे शिरकानाचं वतन. त्या खंडोबाल्लाळने सांगितलं तुम्ही वतनासाठी बोलताय ना, हे माझ्याकडे वतन आहे, हे घ्या, हे तुम्हाला घ्या. पण राजांना सोडा, मला सनद मिळाली की तुम्हाला देतो. तर काय त्याग आहे की ज्या वतनापाया मराठ्यांनी पिढ्यानपिढ्या खच्ची केल्या. बरं का, पिढ्यानपिढ्या वतनामध्ये खच्ची केलेल्या आहेत. खानदानीच्या खानदानी कापून काढलेल्या, त्या अख्ख्या मावळामध्ये एक खिंडाशी नसेल तिथं मराठ्यांनी मराठ्याला कापलेलं नाही आहे. त्या पार्श्वभूमीवर या खंडोबाल्लाळाचा त्याग असाधारण आहे. बरं का, असाधारण दिला त्यांनी ते. आणि मग शिरक्यांनी सोडलं, वेषांतर करून ते निसटले सगळे राजाराम महाराज. राजाराम महाराज गेल्यानंतर दुसऱ्याशी मोगलांनी जो काय हल्ला चढवला की एका दिवसात किल्ला ताब्यात. त्या दाऊद खान पन्नीला सुधरलंच नाही, झालं काय, कुठे गेला राजाराम? आणि राजाराम महाराज मग इकडे आले. या सगळ्या कालखंडामध्ये ती जी फिक्शन झाली तिथं राजाराम महाराज आणि संताजीची, दुर्दैवच म्हणायचं. या संताजी सेनापती केलं, राजाराम महाराजांचं मत नव्हतं तसं. त्याला पहिले 5,000 ठेवलेला होता, कारण हा भयंकरच वेगळंच नेचर होतो याचं. धनाजीला करावं असा त्यांचा विचार होता.
पण महाराष्ट्रातून जाताना त्याने रामचंद्र पंत अमात्यांना सगळे अधिकार दिलेले होते. हुकूमत पनाह, तुम्ही जो हुकूम द्याल तो छत्रपतींनी पण मानायचा, एवढे अधिकार त्यांना दिलेले होते. आणि त्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून संताजीला केलेला होता. बरोबर, संताजी कुणालाच जुमानीत नव्हतं. त्या संताजींनी एकदा रामचंद्र पंत अमात्याला झटका मारला, त्यांच्या लक्षात आलं की आपण भयंकर धोकादायक माणसाची आता ते सगळं दिलं. हा सरळ स्ट्रेट आहे, कुठलीही भाईबंदी नव्हती त्याच्याकडे. धनाजीला व्हायचं होतं, त्यामुळे धनाजी आणि संताजीमध्ये वितुष्ट आलं बरं का दोघांमध्ये. आणि हे दुर्दैव या महाराष्ट्राचं. धनाजी संताजी यांच्यामध्ये युद्ध झालं, त्या धनाजीला पराभव पत्करावा लागला. धनाजी आणि राजाराम एका बाजूने लढलेले असताना सुद्धा संताजीच्या पुढं पराभव पत्करला, त्यांना अटक केली त्यांनी. राजाराम महाराजांना न्याला, धनाजीला काहीही संताजी करू शकत होता. भोसल्यांना संपवून दुसऱ्या दिवशी बसणं घोरपड्यांचं नाव झालं असतं बरं का. भोसल्यांच्या जागी आज घोरपडे असते. संताजीने असं केलेलं, तो निष्ठावानच होता. तो दुसऱ्या दिवशी हात बांधून तो राजाराम महाराजांच्या समोर गेला की चुकलं माझं. आणि मग ते पुन्हा थोडीशी दिलजमाई झाली खरी ती. आणि मग दोघांनी एकत्र मोहीम काढून त्रिचीचा किल्ला वगैरे सगळा जिंकला तो. पण ते जे काय धनाजी आणि याच्यामध्ये सुरू झालं, त्यात मग त्यांना संताजीला हटवावं लागलं. त्या युद्धात मार खात खात शेवटी संताजी सातारा भागात आपल्या घराकडे आला. त्या मानेंनी त्याला आसरा दिला आणि पुढं मानेंनीच त्याला मारला. त्याला एक दुर्दैवी पर्वप्रक इतिहासामधलं हे की औरंगजेब जो बोलला आहे की शिवा परवडला, संभा परवडला, पण संता परवडत नाही. तो संता मात्र अजरामर झाला. कारण एवढे मोठा दबाव असताना अख्खा दबाव त्याने झुगारून लावला बरं का. अख्खा दबाव, सगळ्या किल्ल्यांवरचं प्रेशर त्यांनी कमी केलं. आणि मग औरंगजेबाला पण थोडंसं मोकळं झालं. आणि औरंगजेब हे किल्ले घ्यायच्या नादाला लागला. त्याच वेळे खरं तर औरंगजेब परत निघालेला होता दिल्लीकडं. त्यांनी सगळे राजवाडे दुरुस्त करायला सांगितलेले होते, पण काही लोकांनी सांगितलं की नाही, आपल्याला थोडं थांबायला लागेल, हे काही घ्यायचं आहे. आणि औरंगजेब तिथून पुढं किल्ले जिंकायच्या नादाला लागला आणि फसला. त्या किल्ल्यांनी त्याला फसवलं. दोन दोनशे, पाच पाचशे, सात सातशे लोकांसाठी हा हजारो लोक घेऊन तिथं बसायला लागलेला आहे. करणार काय किल्लेदार. दरम्यान राजाराम महाराज आले आणि सिंहगडावर त्यांचा मृत्यू झाला. 1 मार्च 1700 वालीच कुणी नाही. ताराराणी साहेब, आता ताराराणी साहेबांवरती परवाशी बोलतील आता. यार चालवायचं कसं. खाली जे काही सैन्य आहे त्यात कोण आहे प्रमुख, त्याच्यामध्ये कोण आहे हे बघायचं. आणि अडचण आली की मराठे किल्ल्यावरनं त्याच्याशी बार्गनिंग करायचे. किंवा त्याला जेवढी निकट असेल तर तो बार्गनिंग करायचा. देतो 25,000 किल्ला, नाही 40 दे, नाही 45 दे. आणि मराठ्यांनी अनेक किल्ले विकले. औरंगजेबाला विकून टाकले. एकच किल्ला फक्त विकला गेला नाही, तो फक्त तोरणा. बरं का, तोरणा जिंकून घेतला मोगलांनी. पण तोरणा जिंकायला तोरण्याच्या पायथ्याच्या मराठ्यांनी मदत केली, म्हणून तो तोरणा जिंकता आला. बरं का, बाकीचे अनेक किल्ले मराठ्यांनी विकून टाकले. त्याच्यावरती किल्लेदार आला. सगळी डागडुजी करायची त्यांनी. पावसाळा जवळ आलेला असताना विकलेले किल्ले सगळी डागडुजी करायची, सगळी दुरुस्ती करायची, धान्य भरायचं, सगळं सिटिंग सगळं व्यवस्थित लावून त्या किल्लेदाराने कारभार सुरू करायचा. पावसाळा संपला की 5, 50, 100, 200 मराठे रात्रीतून यायचे, बडवायचे, त्याला पळून लावायचे, किल्ला ताब्यात घ्यायचा आणि पुन्हा विकायला मोकळे. करणार काय, पैसे आणायचे कुठून. अनेक किल्ल्यांच्या बाबतीत मराठ्यांनी हे धोरण आखून तो संघर्ष सतत चालू ठेवला. हो, मोगलांच्या सैन्यामध्ये ह्या 27 वर्षामध्ये 2 पिढ्या जन्माला आल्या. ती पूर्व विचाराची घर कसं असतं, कारण पूर्व तंबूत जन्माला आली. ते सांगायचं आपलं घर आग्र्याला आहे, आपलं घर अलाहाबाद आहे, आपलं घर तिकडे पाहिलंय कुणी. 2 पिढ्या त्या जन्माला आल्या. त्या प्रत्येक सैनिकाला त्या अधिकाऱ्यांना नंतर उत्तरेकडे जायची, आपल्या घरी जायची घाई झालेली होती. औरंगजेबाला कोण सांगणार,
जाऊ दे घरी, राजा टाकतो. औरंगजेब असा लढायला निघाला ना, थकलेला होता तो. मनुजीने त्याचं एका ठिकाणी वर्णन केलं की अशी मान त्याची वाकलेली होती मान, आणि त्याला अशी पांढरी शुभ्र दाढी आहे. अशी वाकल्यामुळे ती दाढी अशी छातीतनं बाहेर आल्यासारखी दिसतीये. एवढा तो थकलेला आहे. मान वर करून तो नंतर बोलतच नव्हता. तो त्या पालखीत बसायचा आणि युद्धभूमीकडे निघायचा. आतून तलवार काढायचा पालखीतनं, तलवार अशी बाहेर घ्यायचा आणि अशी फिरून दाखवायचा, मी अजून लढायला तयार आहे. मला तलवार ठेवून द्यायचा. कोण राजा मागणार त्याच्याकडे? औरंगजेब पुण्यात मुक्का मारला होता. पुण्यात पुण्यातून एकदा गेला सिंहगड. सिंहगड घ्यायचं. 11 दिवस लागले सिंहगडला जायला. लोक म्हणतो किती हळूहळू चालतो औरंगजेब. एक औरंगजेब जर हल्ला, औरंगजेब इज अ कॅपिटल ऑफ इंडिया. एक औरंगजेब हल्ला की त्याची पर्सनल 1 लाख लोकांना हल्ला लागायचा. 1 लाख लोकांना सैन्य वेगळं. विचार करा, 1 लाख लोकांचं शिफ्टिंग कशाला म्हणतात? म्हणजे 1 लाख लोक निघाली इथनं, ही राहणार कुठं पुढं? त्यासाठी पुढं शेकड्यांनी लोक हजारांनी गेलेले असतात. जागा कुठं, तंबू कुठं लावायचे, पाण्याची सोय काय, स्वयंपाकाची सोय काय, सगळ्या सोयी, कुणाचे तंबू कुठं लागतील, ही लोक टप्प्याटप्प्याने ठरवत पुढं जातात. आणि मग मागणं, औरंगजेब येतो किंवा जो कोणी असं सेनाधिकारी तो मागणं येतो. त्यामुळे औरंगजेबाला 11 दिवस लागले आणि शेवटचा मुक्काम त्याचा पाडला ते कुंडलपूर आणि कल्याण याच्या दरम्यान. तिथं खाली मुक्काम पाडला. 1702 डिसेंबरची घटना. औरंगजेबाचा मुक्काम पुण्यामध्ये होता. हे सोनावणे हॉस्पिटल जर आपल्याला माहिती असेल पुण्यातलं, या सोनावणे हॉस्पिटलच्या शेजारी एक ओढा वाहतोय. या ओढ्याच्या उत्तरेकडे औरंगजेबाचा मुक्काम होता. औरंगजेब हुशार होता. एवढं सैन्य होतं पण तो नदी काठी थांबला नाही, कारण शाहिस्तेखानाचा अनुभव होता. त्यामुळं त्यांनी तिकडं राहायचंच टाळलं. तो इथं राहिलेला आहे बरं. आणि त्याची जी छावणी आहे ते पार इथून वानवडीपासून त्या स्वारगेट आपले सारसबाग ह्या सगळ्या परिसरामध्ये त्याची छावणी आणि बाकी सगळं त्याचे सैन्य अधिकारी होते. हा तिथं पोहोचला आणि मग टप्प्याटप्प्याने लोक येत असतात. एक 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 सेनाधिकारी किल्ल्यावरती जाधवांचा कुणीतरी एक नातेवाईक, म्हणजे धनाजी जाधवाचा नातेवाईक किल्लेदार होता. मी सांगतो की म्हणजे ऐकू जाईल तिथपर्यंत. तर जाधवांचा, धनाजी जाधवचा एक नातेवाईक जाधव हा किल्लेदार होता. जरा इबलीस असते मी जाधव, बहुतेक सगळे इबलीस त्यातले. हा त्याने ते बघितलं, औरंगजेब येतोय, मग लढायचं म्हणले. काय स्फुरण होतं मराठ्यांना माहीत नाही बरं का? कारण मराठ्यांकडं हारण्यासारखं काही नव्हतंच. काय हारायला? आमचा छत्रपती ज्या दगडावर बसेल ते सिंहासन, वेगळं काय? जे तिथं घडलं आदिलशाहीत, जे कुतुबशाहीत घडलं तसं इथं काहीच नव्हतं. बरं, ह्याची लोक वैतागलेली. सगळे सेनाधिकारी, प्रत्येक सैनिक अल्लाला प्रार्थना करायचा, औरंगजेबाला मरू दे, औरंगजेबाला मरू दे. का तो मेला तर आपल्याला घरी जायला मिळेल. आणि इथला प्रत्येक मराठा अल्लाला प्रार्थना करायचा. त्याला माझी देव काय ऐकत नाही. ते अल्लालाच म्हणायचे, औरंगजेबाला जगू दे, औरंगजेबाला जगू दे. कारण जोपर्यंत औरंगजेब इथं आहे तोपर्यंत बाहेरनं सगळी रसद आणि हे येतच राहणार. औरंगजेबाच्या तंबूमध्ये तशी सुबत्ता आहे. मराठ्यांकडे किल्ल्यावरती खालचे वांदे, खाली गावांमध्ये नीट उत्पन्न नाही आहे. काय लागलं, पोराबाळाचं लग्न आहे, करायचं काय, काय काय पाहिजे, मग जवळ कुठं औरंगजेबाच्या लोकांची छावणी बघायची, रेड मारायची, जे जे पाहिजे ते उचलून आणायचं, पोराचं लग्न लावायचं, तर मग डोंगरात पळून जायचं. ऐकतो सगळं मिळतंय म्हणल्यानंतर जर औरंगजेब गेला तर मराठ्यांना काम करायला लागेल शेतात. त्याच्यापेक्षा औरंगजेब राहू दे. हे तिथं आले. आता यांनी वरती विचार केला, आता केला द्यावा झटका. आता तिथे टप्प्याटप्प्याने लोक येऊन तो सगळा आवळायला वेळ लागतो.
मराठ्यांना उद्योगच नाही हो. मराठ्यांनी उद्योग सुरू केला, रात्रीची कांबळी पांघरायची आणि खाली चोऱ्या करायला जायचं. ज्याची कुठं छावणी दिसली त्याचं उचल किप्पळ उचल किप्पळ. 15 दिवस हाच खेळ चालला. त्यात औरंगजेब जो होता हे मुस्लिम राज्यकर्त्यांना हत्तीचं फार वेड, अतिशय हत्ती प्रिय त्यांना. एका व्यापाऱ्याने 3 हत्ती तिथं आणून ठेवलेले होते आणि औरंगजेबाला ते पसंत पडले. उच्च पुरे हत्ती, चांगले हत्ती होते, मनपसंद दुष्यंत कुश अशी त्याची नावं होती. मराठ्यांनी खाली येऊन छावणीवर कुठंतरी चोऱ्या माऱ्या काय दिसतंय ते बघायला आणि काय माहीत नाही त्याविषयी हे मोगल जरा जागे होते वाटतं. त्यांच्या लक्षात आले की मराठे आलेत, ते लागले पकडायला त्यांना माग आणि मराठे पळाले. आता काहीच हाताला लागलेलं नाही. जाता जाता एका बाजूला हे हत्ती दिसले त्यांना. अर म्हणले घे की हेच हत्ती आणि त्याचे माहूत, त्यांना घेऊन मराठे पळाले वरती गाडावर. झाले इकडं बॉम्बाबॉम्ब झाले. औरंगजेबाने पसंत केलेले हत्तीच मराठ्यांनी पळून नेले चिंहगडवर. सिंहगडावरती हत्तींची मिरवणूक, वाजत गाजत ढोल ताशे लावून सगळ्यांची मिरवणूक. औरंगजेब पिसाळाच एकदम. झालं 2 दिवसानंतर त्या किल्ल्याचा जो स्टोअर कीपर आहे तो आला. जाधवांना म्हणला अहो काय आहे मग? म्हणले हत्ती कशी आणलेत आपण? गजलक्ष्मी झुलली पाहिजे. म्हणला तुमची गजलक्ष्मी झुलू द्या. 2 दिवसात म्हणला या तिघांनी 400 शेर तांदूळ खाल्लाय. ते किती खातात माहिती का तुम्हाला हत्ती? अरे म्हणलं हे तर माहितीच नाही आम्हाला ते किती खात्यात. हे अजून जर महिनाभर ठेवले तर आपल्याला उपाशी राहायला लागेल, एकालाही खायला मिळणार नाही. अरे म्हणजे ब्यात कुठून आणली आपण? आता करायचं काय ह्याचं? जा म्हणले त्या भटाला बोलावा, बाळू पदंतला. बाळू पदंत नावाचा एक माणूस होता तिथं, भट त्याचं आडनाव. त्याला बोलवलं, त्याला सांगितलं बाबा हत्ती आणलेत आम्ही. ते बघतोच आहे म्हणलं मी. आता याचं काय ते निकाल लाव. म्हणलं ठीक आहे मला थोडा वेळ द्या, देतो म्हणलं तुला वेळ. त्यांनी वरनं फिल्डिंग आपली लावली. एक एक सेनाधिकारी येतच होते. लांबून कोण आलंय ते ओळखू येतं बरं का कोण आलंय ते? कारण प्रत्येक सेनाधिकाऱ्याचा आपला एक झेंडा असतो, झेंड्यावर चिन्ह असतं आणि त्या चिन्हामुळं कळतो कोण आलेला आहे तो. त्यामुळं त्याची जिथं छावणी असेल तिथं त्याचा झेंडा, त्याचा स्वतंत्र बाजार, हे सगळं स्वतंत्र असतं प्रत्येकाचं. आणि त्या त्या झेंड्यामध्ये त्यांना कळलं की तरबियत खान आला आहे, जरा विके. ह्या तरबियत खान त्यावेळेस तोफखान्याचा प्रमुख झालेला होता आणि त्याला पदवी दिलेली होती मीरे आतिश, मीरे आतिश तरबियत खान. हा औरंगजेबाचं नातं एक बोल. माणसं गेली, तरबियत खानाला गाठलं. नाही तर तू आज आलायस, तुला माहीत नाही. झटका मारला म्हणजे आम्ही औरंगजेबाला हत्तीच पळून नेलेत. तुझे आपले संबंध चांगले आहेत, ते हत्ती आम्ही तुला देतो, तू ते औरंगजेबाला दे. एकदम प्रमोशन असतो तर तो पण खुश झाला. मराठे गेले, हा दुसऱ्याशी वाट बघत होता. आता कधी काय सांगतात ते, कधी हत्ती देत आहेत. पुन्हा जाऊन माणसं भेटली त्याला. काय झालं हत्तीचं? तोवर ह्याने जाऊन औरंगजेबाला सांगून आलेला होता मी आता आलो, काळजी करू नका, मी आता हत्ती आणतो. आता मराठी घेऊन त्याच्या समोर, मग काय हत्तीचं? ते देतो हत्ती पण 25,000 रुपये देखे. तुम्ही देत नसेल तर दुसऱ्याला बघतो. आता हा तिथे बॉम्ब मारून आला की मी आणतो. औरंगजेबाला हे समजाना हा आत्ता दाखल झाला ना, हा हत्ती आणणार कुठून? देतो म्हणला 25,000. पण म्हणला मग जरा लढाई करू आपण, करू म्हणले. सगळं प्लॅन ठरला. मराठे गडावरून हत्ती घेऊन कल्याण दरवाज्याच्या मागच्या पठारावरती येऊन उभे राहिले. हत्तरबियत खान खाल्लं काही सैन्य घेऊन तिथं पठारावरती आला. ए हर हर महादेव. त्यांनी तिकडं दिन 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 सुरू केलं. अल्लाहू अकबर. झाली लढाई. लढाई कसली? नुसती बोंबलत होते हे दोन्ही बाजूची लोक. त्यांनी 25,000 दिले. ही बॉम्ब बॉम्ब चालली तर आपल्या लोकांनी पटापटापटापटा पैसे मोजून घेतले. पैसे मोजून घेतले, बरोबर पैसे हत्ती द्या. हत्ती दिले.
तो हत्ती घेऊन दिन 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 करत खाली मराठे पैसे घेऊन काढावं. आता ते खाली गेले तरबियत खान लढला हत्ती घेऊन आला. या गोंधळ औरंगजेब बाहेरून बघत होता तर हत्ती आलेले दिसले. औरंगजेब खुशच, लगेच तरबियत खानाच्या मनसबीत वाढ. आता हत्ती खाली आले वर मराठे काय खायला घालणार यांना, हत्तीला डोंबलं त्यांनाच खायला नाही. खाली हत्ती आल्यावर हत्तीला गुळाचा तुपाचा निवेद चांगला मिळाला, त्यामुळे हत्ती एकदम खुश. प्रमोशनचा मार्ग मोकळा झाला, तरबियत खान खुश, हत्ती आले म्हणून औरंगजेब खुश, काहीतरी मिळालं म्हणून सगळं सैनिक खुश. आता मराठ्यांनी गप्प बसायचं का? तर मराठ्यांनी वरती त्या थैल्या तपकात घातल्या आणि मराठे पण वाजत गाजत त्या थैल्यांची मिरवणूक काढली. आता औरंगजेबाला समजायला मराठी का खुश, त्यामुळे वरती मराठी खुश. तरी अशी ती गंमत त्या हत्तींची आणि याची घडली. या प्रत्येक किल्ल्याच्या आसपास इतिहासामध्ये याच्यामध्ये खूप 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 घटना घडलेल्या आहेत. त्या घटनांचा खूप बारकाईने आपल्याला अभ्यास करायला पाहिजे. इंग्रजांनी सांगितलं की हा देश आम्ही हिंदूंकडनं घेतला, मुसलमानांना सांगायचे, हिंदूला सांगायचे मुसलमानांकडनं घेतलं, असं नाही आहे. हा देश इंग्रजांनी घेतला त्यावेळी मराठे कुठपर्यंत पसरलेले होते? मराठे महाराष्ट्रात होते, कर्नाटकात, आजचा तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तराखंड जो आजचा तो उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, एवढ्या सगळ्या भागामध्ये. म्हणजे सगळ्यात मोठा जो भूभाग हिंदूंकडनं घेतला तो सगळा भूभाग मराठ्यांकडनं घेतला. सगळ्यात शेवटची लढाई मराठ्यांबरोबर झालेली आहे. मराठे अटके पार गेलेले आहेत. अटके पार म्हणजे अटकेच्या पारच गेलेले आहेत. पेशावर हे अटकेच्या पुढे 40 किलोमीटर आणि पेशावर हे खैबर खिंडीच्या पायथ्याला आहे. तोही किल्ला आपल्या ताब्यात होता बरं का? तैमूर खानाला तिथून पळून लावून, म्हणजे अब्दालीच्या मुलाला पळून लावून मराठ्यांनी तो ताब्यात घेतलेला आहे. अटकेच्या इथं नदी ओलांडते येते म्हणून अटकेचा किल्ला, अतिशय मजबूत किल्ला तो अकबरांनी बांधलेला आहे, तोही मराठ्यांच्या ताब्यात होता. मराठ्यांनी म्हणजे मानाजी पायगुडे, साबाजी शिंदे या लोकांनी तिथं झेंडा लावलेला आहे. लाहोरपर्यंत राघोबा दादा तिथं लाहोरपर्यंत गेलेले. ह्या मराठ्यांनी उत्तरेकडे अतुलनीय पराक्रम केला. नुसता पराक्रम असा नाही तर प्रशासनामध्ये अतिशय उत्तम उदाहरणं घालून दिलेली. मध्य प्रदेशात गोविंदपंत बुंदेल्यांचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. उत्तम प्रशासन कसं चालवायचं आणि त्या प्रशासनावरती आम जनता खुश होती याच्यावर विचार करा की मराठ्यांनी उत्तम प्रशासन सुद्धा केलेले. आज गेले कुठं मराठे? स्वाभिमानच राहिलेला नाही. कसा स्वाभिमान राहील? कारण पराक्रमच माहीत नाही. त्या पराक्रमाचा अभ्यास आम्हाला करायला पाहिजे. दाभाड्यांनी काय केले, गायकवाड्यांनी काय केले, पवारांनी काय केलेले, कदम मांड्यांनी काय केलेले, ही जी लोक महाराष्ट्राच्या बाहेर गेलेली, शिंदे, होळकर, प्रचंड पराक्रम केलेले. ह्या पराक्रमाचा अभ्यास आता या तरुणांनी करावा. मी पण तरुणच आहे, आपण सगळ्यांनी करावा. मी झुंजार शिलेदार सेवा समितीच्या सगळ्या सदस्यांनी ही विनंती करेन की तुम्हाला जर शिवाजी महाराज त्यांचे विचार, मराठ्यांचा पराक्रम जर बाहेर पोचवायचा असेल तर शिवाजी महाराज, संभाजी राजे थोडे थांबू द्या. त्यांच्यासाठी लढणारे लय लोक आहेत. पुढच्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तर तुम्हाला हा सगळा इतिहास बाहेर नेता येईल. बरं, शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांची वकिली घ्यायला लय लोक पैदा होत आहेत. जो उठतोय तो वकिली घेतो, उठतोय तो वकिलीच घेतोय. त्याची बाजू मांडतच नाही कुणी, वकिलीच घेऊन मांडायला सुरुवात करतात एकदम. आता वकिलीची गरज नाही आहे. तो पराक्रम, तो जो आदर्श आहे, त्याच्या मागची नीतीमूल्यं जी आहेत ही सगळी आपल्याला समाजासमोर आणायला पाहिजे. किंबहुना महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा ही आपल्याला विचार न्यायला पाहिजे की नेमकं काय केलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या बाहेर अतिशय अज्ञाने, अतिशय गैरसमज आहे मराठ्यांबद्दल. मराठे चोर खंडणी गोळा केली, पैसे गोळा करत होते. एक छोटंसं उदाहरण सांगतो,
मी भरतपूरमध्ये होतो आणि पुस्तकाच्या दुकानात आमचे मित्र पुस्तक घेत होते, मी इकडं बघत होतो आणि तो जो विकणारा होता हा एम ए झालेला होता इतिहासामध्ये दुकानदारच, आणि तो जो दुकानदार आहे तो दोन तीन वेळा आमच्या त्या जाधव साहेबांना बोलला की तुम्हारे मराठोने बहुत लुटाया, हमको मराठोने बहुत लुटाया. तर दोन तीन वेळा मी ऐकल्यानंतर मी आलो, म्हणलं साहेब आप क्या करते, तर मी आता प्रोफेसर आहे, मी हिस्ट्रीच घेऊन झालेलो आहे, लेकिन तुम्हारे मराठोने बहुत लुटा. म्हणजे साहेब आप बहुत बार बोले, अभी मेरी बात सुनेंगे आप, सुनेंगे, गुस्सा नाही होईंगे, नाही होईंगे. म्हणलं मराठ्यांनी तुला लुटलं, तुझी बायको पळवली आम्ही, तुझी बहीण पळवली आम्ही, हां हरामखोर, म्हणलं 1200 किलोमीटरवरून इथं येऊन तुमचं संरक्षण केलं, तुमचा धर्म राखला, तुमची देवळं राखली, तुमचे किल्ले राखले, तुम्हाला राखलं आम्ही. त्याच्या बदल्यामध्ये आम्ही तुमच्याकडनं चौथाई घेतली, काही पैसे घेतले, तर बिघडलं कुठं, राज्य नाही करायचं आम्हाला, खायचं नाही आम्हाला, सैन्य नको चालवायला. मग त्या बदल्यामध्ये जर आम्ही काही पैसे तुमच्याकडनं घेतले, तुम्ही आम्हाला लुटाऊ बोलताय. एकदम चपापलाच तो, कुठून आले, काय आले, चौकशी केली, आता कुठे आहे ते समोरच्या लॉजवरती होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी तो आला, म्हणला साहेब मैं रातभर सोचता था आपके ढंग से मैंने सोचा तो मेरा अँगल ही चेंज हो गया. आम्हाला काही गोष्टी काही पद्धतीने मांडायला पाहिजेत, ह्या मांडण्यासाठी अभ्यास असायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे. कुठलीही गोष्ट मराठ्यांच्या इतिहासामध्ये ग्लोरीफाय करायची गरज नाही आहे, ती मुळातच एवढी समजदार आहे. तुम्ही कसले ॲडिशन त्याला लावता हो, शब्दांचे खेळ करताय, गरज नाही आहे. खरं तर आता हे सगळे आपण इथं आलो आहोत, संभाजी महाराजांची जयंती आणि शाहू महाराजांची जयंती ह्या दोन्हीच्या निमित्ताने शाहू महाराजांचा हा फोटो आपल्याला दिसतो. यांचं नाव खरंच शिवाजी आहे. औरंगजेबाच्या अटकेमध्ये असताना औरंगजेबांना म्हणायचं तुझा बाप संभा चोरे, शिवा महाचोरे, पण तू चांगला आहेस, तू साव आहेस. त्या सावरनं साऊ आणि शाहू असं ते नाव नंतर झालं. शाहू महाराजांचे सगळे फोटो हे असे उघड्या अंगाचे, हे काय फार गरम होत होतं म्हणून नाही काढलेले. राव रंभा निंबाळकर जे करमाळ्याचे निजामाचे सेनापती ते भेटायला आले, ते सेनापती निंबाळकर मोठंच घराणं, ते मोठे सेनापती होते. अंगावरती सोनं, गोल्डन मॅन, 8 किलो कमीत कमी सोनं असायचं अंगावर, 2-3 किलो तर तुरेलाच. आणि ते भेटायला आले शाहू महाराजांना, कळालं राव रंभा येत आहेत. शाहू महाराजांनी आपलं एक कुत्र होतं खंड्या, त्या खंड्याच्या अंगावर 20 किलो सोनं टाकलं आणि स्वतः कपडेच काढून बसले ते नुसतं खाली गुंडाळून. आणि मग त्यांनी त्याला जायचं निंबाळकर हे प्रदर्शन करणं बरोबर नाही, आमच्याकडे आहे आम्ही नसतं घातलं, आमची कुत्री पण घालतात एवढं. मग तेव्हापासून शाहू महाराजांनी कधीही शर्ट घातलेलं नाही, पॅन्ट फक्त ज्यावेळेस घोड्यावर बसायचं त्यावेळेस ते पॅन्ट घालायचे. बरं का, अतिशय एवढा कर्तृत्ववान माणूस हा आमच्या अभ्यासकांच्या नजरेतनं हुकलेला आहे. बरं का, ह्यांच्या काळातच आपण दिल्लीपर्यंत धडक मारलेली. बरं का, खूप दूरदृष्टीचा नेता होता, खूप दूरदृष्टीचा, अनेकांना नमवलं, अनेकांना झुकवलं आणि अनेकांना योग्य मार्गावर ठेवणारं छत्रपती शाहू महाराज. यांची ही जयंती आता 18 तारखेला आहे, त्या निमित्ताने ताराराणी या विषयावरती डॉक्टर जयसिंगराव पवार कोल्हापूर हे इतिहासाचे संशोधक त्याशी बोलणार आहेत, तर त्याही दिवशी आपला असाच प्रतिसाद लाभू द्या. मी सगळ्यांचे आभार मानतो आणि इकडे थांबतो. जय हिंद.